आ, नमस्कार आजच्या माझ्या स्वगत संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी मनापासून आपल्या सर्वांचे या व्याख्यानाच्या संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो नरहर करून काय व्याख्यानमालेत मला बोलावून तुम्ही मला सर्वार्थानं सन्मानित केलं आहे हे मला पूर्ण जाणीव आणि फार आनंद आहे आता श्रीकरजींनी जी थोडी खंत व्यक्त केली ती माझ्याही मनात आहे कुडुनकरजींचं लेखन हे सगळं वाचत होतो ऐकत त्यांच्याशी पण असा योग नव्हता की त्यांना भेटता यावं त्यांचे संवाद साधता यावा इतकंच नाही त्यांना ऐकता यावं की केवळ पाहता यावं त्यातलं काहीच मला लाभलं नाही याची मनापासून मला खंत वाटते पण एका अर्थी त्याची भरपाई आज तुम्ही ज्या प्रेमानं मला इथे बोलावल्यात त्यानं काही अंश झाली आणि एका अत्यंत ऐतिहासिक चांगल्या क्षणी मी आज नांदेडला आलो याचा मला खूप आनंद होतो नरहर कोरुंदकर यांची वेबसाईट आज सुरू होते जे नव्या जगाचा एक नवा महत्त्वाचा दुवा असलेल्या एका विश्वात श्रीकडजी म्हणे तेही फार खरं आहे ज्याप्रकारे मी कुरुं कुरुंकर्जींना पाहत होतो सरांना प्रकारे ते खरंच असते तर ज्यांना काळाच्या कक्षा नसतात अशी जी बुद्धिमंत असतात किंवा एकाअर्थ विचार केला तर अत्यंत विश्लेषक समीक्षा आणि अत्यंत रसज्ञ असा आस्वाद असं काहीतरी विलक्षण फार रसायनं क्वचित भेटतात असं हे रसायन होतं त्यांनी केव्हाच या वेबसाईटला त्यांनी ब्लॉग दिले असते खूप गोष्टी झाल्या असत्या त्यांनाच तुम्ही त्या अवकाशात आणून ठेवत आहात ही एक महत्त्वाची घटना घडते आहे आणि त्याच वेळेला त्यांचं स्मारक नांदेडला उभारण्याचं घोषणा इथे होते आहे या दोन्हीचा सा साक्षीदार होण्याची संधी मला दिलीत त्यामध्ये मी मनापासून आभार मानतो इथले पुढे दोन मी आधी थोडीशी क्षमा मागतो व्याख्यानाचं एकूण जो विचार गांभीर्य असतो त्याप्रमाणे पाहता मी एरविसा त्या व्या तिथून बोललोही असतो पण ज्या प्रकारचा मी विषय घेतला आहे किंवा आपणही संवादात्मक पांडे सरांशी बोलताना घेतला गेला त्याचं स्वरूप पाहता मला असं वाटतं की थोडा मी बैठकीचा का स्पेश होतो माझा विषय असा आहे की अनुबंध शब्द स्वरांचा असं मला न स्वर मी सांगतो की मला पहिल्यापासून मला असं वाटतं का सरांचा असा कदाचित अप्रत्यक्ष वारसा असेल शशी भावे सर माझे खूप सर होते त्यांच्याकडे बोलताना मला सगळं लक्षात की आधी मी वक्तृत्व डिबेटिंग सगळं करायचो शाळा कॉलेजात आणि तेव्हा खूप प्रिपेअर्ड व्हायचं खूप तयारीनं एखादी गोष्ट करायची असं एक ईर्षा असायची ती परफॉर्मर अंगाचा जास्त प्रखर होता असं म्हणूया पण एकदा मला भावी सरांशी बोलताना असं जाणवलं की ते म्हणले की असं काय करण्यापेक्षा आपण आपल्या विषयाचा अभ्यास सरोवर चालू ठेवावा त्याचं चिंतन मनन चालू ठेवावं आणि जेव्हा केव्हा असं सामूहिकरित्या भेटायची बोलायची वेळ येईल उगी त्या उगीच तयारीचा अवलंब न करता खूप उत्स्फूर्तपणे आपल्या मनात काय येतं याचा आपणच शोध घ्यावा मला स्वतःला तो मार्ग खूप भावला आणि म्हणून मला असं वाटतं ज्यात मला काही कळत नाही या विषया सोडत पण जो विषय मी करत आलो आहे मागची पंचवीस वर्षं किमान तीस वर्ष जे जगलो त्या अर्थाने जे बोलायचं तर ते खूप उत्स्फूर्तपणे तुमच्यासमोर सादर करावं असा माझा मानस आहे आणि म्हणून आजच्या आणि उद्याच्या दिवसात मी एक हा प्रयत्न करणारे म्हणून एक मजेदार शब्द मी वापरला पहिल्यांदा बोलताना तो असा होता की माझा जो संवाद आहे तो सुरू करणार अर्थाने मी हा जो शब्द वापरला स्वगत संवाद एका अर्थी शोधत शोधत स्वतःचा प्रवास त्रयस्थतेने पाहता येतो असं पाहायचं शोड� ते करता तुमच्याशी संवाद करायचा आणि हे करताना मी हा अत्यंत झुसर होईल असा प्रयत्न करत एका कलावंच्या दृष्टिकोनातून हा जो अनुबंध शब्द स्वरांचा असं म्हटलं आहे त्याचं काय अर्थ आहे असं शोधत जायचं असं माझा प्रामाणिक मानस आहे आणि माझा खूप भरस आहे तुम्हाला सर्व ज्या अगत्यानं आपण आले आहात त्या अगत्यानं पाहता ज्या शहरात मी आलो आहे तिथल्या ज्या प्रकारची मी आस्था आणि अगत्य आल्या क्षणापासून अनुभवतो आहे ते पाहता मला विश्वास वाटतो आणि म्हणून मी अत्यंत इमानानं हा प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्यावर असाल याची मला खात्री आहे सगळ्यांनी जे मागितलं ज्ञानेश्वर की एक अवधान फक्त द्या माझ्या बोलण्याकडं मी एक खात्री देतो की आज आणि उद्या हे दोन दिवस जे मी या प्रकाश धोतात की इथे बसेन तेव्हा मी फक्त इथेच असेन तन मनानं जगात कुठेही असणार नाही तेव्हा तुम्ही माझ्यावर असा तुम्ही असाव्याच्या होता तरी मीही सांभाळला पाहिजे अशी मला पूर्ण जाणीव आहे तोही मी प्रयत्न करेन आज थोडासा उशीर झाला आहे तरी मी असं भान बघतो की हा प्रवास कसा उलगडत देऊ मला दोन तीन गोष्टींचं खूप बरं वाटलं ज्या प्रकारे आज जरी मी असं म्हणलो की थोडासा उशीर झाला आहे थोडं टेन्शन कोणाही वक्त्या परफॉर्मरला असतंच पण तरीसुद्धा मी सांगतो की आज क्षणापासून जे चाललं आहे ना ते काही विसंगत नव्हतं तो टेक ऑफ पॉईंटच होता सगळा आज जी कविता माझी निवडली गेली क्षणोक्षणी रात्रंदिनं तुला आठवीनं ही निवड केल्याबद्दल आधी मी पांडे सरांचे आणि या सगळ्या लोकांचे अभिनंदन करतो ही माझी अत्यंत अनयुजुअल कविता आहे माझ्या माझ्याही फारशी लक्षात नव्हती बाळ बर्वे हे संगीतकार आमचे ज्येष्ठ मित्र होते त्यांच्याकरता मी दोन आ, कविता केल्या होत्या अरूपास पाहे रूपी तोस भाग्यवंत निसर्गात भणी राही अनादी अनंता शेख होती जी चंद्रशेखर गाडगी गायला होता आणि फार सुंदर साल त्यांनी बर्द केली होती त्याच्या कपलिंगला एका अर्थी हे कविता मी लिहिली मी नेहमीच असा खरंच प्रयत्न केला की एखादी कविता लिहिताना मी काहीतरी अरूप समोर ठेवतो काहीतरी अरूप समोर ठेवायचा प्रयत्न करतो असं वाटतं की मी जे बोलतो आहे त्याला फक्त एकच पदर असू नये त्याच्या खूप छटा तयार व्हाव्यात असा एक मनात इच्छा असतो मी असं म्हणतो की आत्ता जाता तर ओघाच चालतो की आत्ता मी किर्लोस्कर उद्योगाचा शंभर वर्षाचा प्रवास करणारी एक फिल्म नुकतीच केली आधी विजय एकलेश नावची किर्लोस्कर उद्योग किर्लोस्कर वाडी याची उभारणी कशी झाली अशी अगदी वेगळी फिल्म ह्या गेल्या वर्षीत मी दीड वर्ष राबून केली देबुदेवधर माझ्यावर होता कॅमेराला दुर्दैवान तो नुकताच गेला काल झाला पण ती फिल्म करताना माझी जी काही चित्रसंस्था माझ्या मनात आहे जे काही मोजके मला चित्रपट निर्मिती म्हणा का जे काही करायचं का आहे त्यासाठी मी एक जो मॉटो घेतला आहे एक घोषवाक्य घेतले ते ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत ते शब्द असे आहेत की जेणे कारणे मी बोलीनं जेणे कारणे मी बोलेन बोली, बोली अरूपाचे रूप दावेन अतिंद्रियपणी भोगविने इंद्रिया काढवी मला वाटतं कलावंताची सर्व जगातल्या कुणाही कलावंत इतकी मूलभूत शपथ दुसरी कुठली नसेल त्यामुळे त्या अर्थाने माझा प्रयत्न असतो ही कविता लिहिताना मी खरंच काहीतरी अरूप निर्वण द्वासमोर ठेवून क्षणोक्षी देणं तुला आठवीन हे शब्द लिहिले होते पण आज ज्या योजकपणे त्यांनी इथे ज्या प्रकारे ती वापरली ती पाहताना एका तीव्र बुद्धिमत्तेच्या अत्यंत असज्ञ अशा व्यक्तित्वाला उद्देशूनसुद्धा ते शब्द जात होते याचा मला खूप आनंद झाला खूप आनंद आला त्यामुळे हे सगळं नंतर श्रीकाळी बोलले जे काही आता त्याचा खूप आनंद आहे तर मी थोडासा हा प्रवास तुमच्यावर मांडणार आहे यात हा माझा प्रवास महत्त्वाचा नसून एका जाणीवपूर्वक जगलेल्या खूप इमानानं प्रत्येक क्षण भोगायचा प्रयत्न केला का कलावंताचं सांगणे आणि कुठेतरी यातून शब्दसराचा अनुबंध मांडायचा मी प्रयत्न करणार आहे मला असं वाटतं की आता माझी परीक्षा करून खूप छान त्यांनी दिला छान पद्धतीने दिला खूप माध्यमं खूप गोष्टीत हिंडत राहिलो मी मला सुदैवानं खूप चांगला मी फार भाग्यवान माणूस आहे मला खूप चांगली माणसं खूप चांगला काळ हे आपलं श्रेय नसतं मी फक्त आल्या क्षणाला सामोरं जात होतो इमानानं लढत होतो पण तरी हे स रस्ते माझ्या खुले हरे हे माझी एकट्याची कमाई नाही पण या सगळ्यात खरं म्हणजे कॉमन एकच गोष्ट आहे मी सामान्य ती म्हणजे माझ्या जगण्याचे दोन महत्त्वाचे दुवे आहेत शब्द आणि स्वर या दोन धाग्यात माझं सगळी भटकंती झाली आहे आस्वाद कोणसा मी माझ्या शरीराच्या रंधरा शब्द आणि स्वर भरून घेत राहिलो आणि पुढे तेच पलीकडल्यास चॅन्याल वाह वाटत राहिलो असा प्रवास आहे आणि म्हणून शब्द आणि स्वर त्यांचा माझा अनुबंध शब्द आणि स्वर यांचा परस्परांचा अनुबंध हा जसा मला कळत उमगत गेला तो मांडायचा मी प्रयत्न करणार आहे सुरू करताना आणि मी हार्मोनियम ठेवली ती अशा थोडंसं सा एक सॉर्ट ऑफ लेक्चर डिमॉन्स्ट्रेशन असायचं ठेवतो ठेवतोय पण हे नक्की की मी गात बसणार नाही आहे गाणी म्हणत बसणार नाही आहे त्याचा हेतू एवढ्यासाठी की जी सांगीतिकता आहे त्याची कदर राहावी त्या प्रामुख्यानं शब्द शेवटी माझी सगळी कवी हीच आहे माझ्या पहिल्या संग्रहाच्या शेवटी मी नकदपणे एक केश झाली असं वाक्य लिहितं स्वतःविषयी बोलताना त्रेयस्थपणे की जेव्हा त्याला एक भान आले त्याला म्हणजे मला जे भान आले की जेव्हा तो कविता लिहित नव्हता तेव्हाही तो कवी होता आणि जेव्हा तो कविता लिहिलं थांबवेल त्यानंतरही तो कवीच असेल इतपत माझी कवी अस धारणा पक्की आहे निघाला म्हणून सांगतो पोएट सुधीर आता वाक्य किंवा मी कधी जाणीवपूर्वक स्वतःला पोएट सुधीर असं म्हणून नव्हतं पण मेल ॲड्रेसमध्ये मी मला पटकन हे द्यावासा वाटला आणि सगळ्यात कड गेल्या पाच वर्षात मी नकदपणे पेंटिंग करायला लागलो आहे एक सॉर्ट ऑफ इम्प इम्पल्सिव्ह पेंटिंग आहे एका अर्थी मी चित्रकार म्हणून घेणार नाही की ते म्हणून घ्यायला काय लागतं अशी मला पूर्ण जाणीव आहे मी एवढंच म्हणतो की मी इतके दिवस कवितेतून चित्र काढत होतो आता मी चित्रात कविता शोधतोय असं म्हणूया तर हे जर असेल तर मी त्या चित्रावर सही नव्हती केली त्याची दोन एक्झिबिशन झाली एक कोल्हापूरला बॉराव पेंटरांच्या स्मृतीला झालं आणि एक पुण्यात दर्पण सुरू त्याच्या उद्घाटनात झालं किंवा माझे चित्रकार मित्र मित्रमंडळी तुझ्या सहा नाहीत चित्रावर काही म्हंटलं बाबा मला नाही नाही वाटल्या म्हणजे साया पाहिजेत आणि गमत्वाचा तो मला सुधीर मोगे सई माझ्यानं होईना त्या चित्रावर मा म्हणजे होईच ना हाच शब्द खरा आहे आणि नकत मी सई केली ती पोएट सुधीर अशी होती तर ही माझी भूमिका आहे मी आत्ता सुरू करताना एक कविताच सादर करणार आहे पहिल्यांदा मधनं मधनं ओघात ओघात सांगत जाईन कधी स्वराच्या मदत घेत कधी नुसतं म्हणत शेवटी मी कीर्तनकाराचा मुलगा आहे तेव्हा मी त्याच पद्धतीने राहणार असं म्हणूया तर त्यामुळं ही जी पहिली कविता मी सादर करतो आहे माझ्या बाबतीत असं की सत्तर साली मी पुण्यात आलो आणि सर्वार्थानं कलावंताच्या पूर्ण आयुष्याला सामोरं जा गेलो त्या आयुष्यात जाताना माझ्याकडे जी पहिली कविता आली माझ्याकडे एकार्थी पहिली म्हणता येईल की ज्यामुळं माझी संबंध एक मूलभूत बैठक घातली गेली ती कविता एरवी माझ्या ज्या तीन भूमिका आहेत महत्त्वाच्या कवी गीतकार संगीतकार आणि थोडासा किंचित गायक त्याच्या चार व्यक्तित्व आहेत माझी ती मला नेहमी विखरून टाकायला आवडतात म्हणजे मी कवी असेल तर संगीतकार दुसरा कमी संगीतकार असेल तर कविता दुसऱ्याची मी गायला तिसऱ्याचंच काहीतरी गाईन असं माझं पिंड पण ही एकच कविता अशी अपवादात्मक आहे जेव्हा लिहिली तेव्हा मी नकतपणे माझ्या उर्मीतनं लिहिली लीवर मला कळलं की या कवितेत गीतं पण लपलेलं आहे नकळत आणि नकळत मीच ती स्वरबद्ध केली आणि इतकी वर्ष ती फक्त मीच गात आलो आहे ती कोणाला बी गायला दिली नाही कविता पानोपानी होताना त्याची सुरुवात त्यानंच असते कविता सखी जेव्हा मी करतो तेव्हाही त्याची सुरुवात त्यानंच होते आजची मैफल साहेबांची कवितेनंच करतोय की पहिल्यांदाच शब्दस्वरांचा माझा अनुबंध मांडायला त्यांचीच मदत घेतो शब्दाशयत की दाटला काळोख होता दिशाना, दाटला काळोख होता नीरवाचा शाप होता वेदनाना त्याच काळोखातून पण सूर आले विंधलेल्या काळजाचे गीत झाले ए, 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 टला काळोख होता चहुदिश नीरवाचा शाप होता

विन्धले ल्या काले गीतले विन्धले गीत काले गीतले दाटला होता चहुदिशाला नीरवाचा शाप होता वेदना ना त्याच काळो पण सुराले विंधलेल्या काळजाचे गीत झाले आसवे माझीच माझ्या मालकीची आसवे माझीच माझ्या मालकीची त्याना मूक साडे शोषण्याची गाठूनी एकांत त्याना फितुर केले विंधलेल्या काळ जाचे गीत झाले विंधलेल्या काळ जाचे गीत झाले लपविलेला एक वणवा अंतरात लपविलेला एकवणवा वणवा अंतरात अनिखाऱ्यांचीच होती पायवात अनिखार्यांची होती पायवाट नकळता पण अग्निला त्या नकळता पण अग्निला त्या फुलाले विन्धलेया काले गीत जाले विन्धलेया गीत गीतसा मी जे आरंभी म्हणालो थोडक्यात सांगायचं तर कुठंतरी आपण एक बैठक आपल्याला मिळते योगागान मिळते काही अवशी मिळते जे आपल्या हातात नसतं अशी खूप चांगली बैठक आम्हा भावंडारा माझे मोठे बंधू श्रीकांत मोघे जे अभिनेत्री म्हणा बघताना मी धाकटा मध्ये बहीण आहे आमची आम्हाला मिळाली याचं कारण माझी ज्यांचा मी उल्लेख केला की माझे वडील कीर्तनकार होते म्हणजे व्यवसाय नव्हते व्यक्तिधर्मानं ती कीर्तनकार होते कलावंत धर्मानं ती कीर्तनकार होते किर्लोस्कडी या गावात ते किर्लोस्कांच्या नोकरीत होते आता केव्हा ते मला मौका तर इथे खरंच मी किर्लोशांची फिल्म आणली तुम्हाला कळेल की कसा एखादा उद्योग उभा राहतो पण थोडक्यात बोलायचं तर या दोन तीन गोष्टींचं सद्भाग्य आम्हाला फार मोठं मिळालं एकतर जिथे किर्लोस्कडी वसली ते औंध संस्थान ज्यांचा उल्लेख माडुगेकरांनी औंधाचा राजा असं केलं व्यक्तिचित्र त्या औंधाचे पंतप्रधान संतर पंच्याहत्तर खेड्यांचं छोटंसं संस्थान पण त्यांची जी नजर होती पाहण्याची दृष्टीपणाची ती फार मोठी होती औंधाच्या एवढ्याशा जगात त्यागात पंडित सातोळेकर होते तिथे अनंत मनोहर जोशी गा गायक होते विजांबोहनचे वडील तिथे शिल्पकला होती चित्रकला होती सगळे मोठे चित्रकार तिथे होते आणि त्यांनीच लक्ष्मण किर्लोस्करांना हा माळ दिला आणि तिथे उद्योगाची उभारणी केली होती असं ते औंध संस्थान ज्यांनी स्वातंत्र्य मिळायच्या आधी लोकनियुक्त निवडणुका करून औंध संस्थानात लोकांना स्वातंत्र्य दिलं होतं त्या काळात असं ते संस्थान त्यात त्या 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 वसलेली ती किर्लोस्कर नावाची एक सुंदर व्हिलेज सिटी किर्लोस्करांचा तो एकूणच उद्योग उत्साहात मोदीचा पिंड त्यांनी काढलेली किर्लोस्कर मासिकं किर्लोस्कर स्त्री मनोहर आणि त्यामुळे एक असलेलं अत्यंत जागृत वातावरण अशी भूमी आम्हाला मिळाली आमचं भाग्य होतं आणि त्यातही आमचा जो मोघे कुटुंब नावाचा प्रकार होता रामगणेश मोघ्यांनासुद्धा कीर्तनकार व्हायची परंपरा प्रेरणा औंकर महाराजांनी दिली त्यांच्या काय विद्यार्थी अनाथ विद्यार्थी राहणारा मुलगा खरं म्हणजे मधुकरी मागत जाग शिकणारा मुलगा मुलगा त्यांना पाहायला हा गातो छान हा नाटकात छान काम करतो त्याला कवित्व चांगलं आहे त्याला तत्त्वज्ञानाशी ओढ आहे तत्वज्ञानाचं जाण दिसते त्याला वक्तृत्व आहे हे पाहिलं आणि त्यांनी त्याला बोलावलं आणि सांगितलं की अरे मुला तू कीर्तन कर तर माझे वडील कलाधर्माने कीर्तनकार झाले अंधकारची नजर पहा की त्याच काळात आणखी एक असाच मुलगा आला की ज्याचं पण कवित्व चांगलं होतं ज्याला तत्वज्ञानाची बैठक होती ज्याच्याकडं अभिनय होता त्या मुळेला की सिने बाळ तू टाकीत जा म्हणजे सिनेमात जा ते म्हणजे माडूकर तर असा तो सगळा परंपरा तर ते राम गणेश मोघे माझ्या आई हे आमचं घर होतं कीर्तन हा परंपरा मग आता नवर वाटायचं एक कारण नाही कीर्तनकार हा आपल्याकडं पहिला बहुरूपी असा आहे की ज्याच्यातून हे सगळे व्यक्तित्व आत्ता जे सांगितलं कवी गीतकार अमुक तमुक ते सगळं कीर्तनकारामध्ये असतं आणि माझ्या मी होतं त्यामुळं तिथं मला असं वाटतं पहिल्या माझ्यात कवितेचा जो प्रवास झाला असेल शब्दस्वरांचा तो, तो त्यातून झाला मी असंही म्हणतो की पहिला माझावरचा इम्पॅक्ट किंवा माझा पहिला प्रवास स्वराचा जास्त होता मला आठवतं वडिलांचं कीर्तन वंधू वागीशधीश बलविद्या गुणनिधीस निधीश गुरुजनास देवी जन जनार्दनास बंधू वंदू वागीषधीश यानं सुरू व्हायचं आणि श्रीनिवास धी विकास विलास दे यानं संपायचं माझ्या मनावरचे पहिले स्वराचे संस्कार हा यमनराग आणि हा भैरवी ही पहिली अगदी वालपणी दुसरा दुसऱ्या तिसराशे माझ्या कानावर पडली आणि त्यांच्या कीर्तनातून सगळे संत पंत तंतकित येतच होते पण केशसूत यायचे त्यात तांबे यायचे काय येत नव्हतं गा गदिमानची गाणी सहज ओघाचा यायची त्यामुळं मनाला नसता सारीकडे असं वा कानात जावा असे शब्दस्वरांचं विजयारोपण माझ्यात होत होतं आणि त्यात आधुनिक कवितेचा आणण्याचं श्रेय हे माझ्या आईला आहे ती अशी बाबडी तेव्हाची तिसरी शिकलेली आई होती आवाज अत्यंत गोड सगळं कलासक्त घर हे आमचं वैशिष्ट्य होतं आणि आईला दोन माणसं फार आवडायची हिराबाई बडोदेकर आणि युगजान वाटवे हे त्यांची दैवत होती पुण्यात यायची आमच्या मामांकडे राहायला ते म्हणजे शशिकांत पुनर्वसू कथाकार जे अत्यंत ताय ते, ते माझे मामा तिथे यायची तिने एकदा वाटव्यांचं एक गाणं भावगीत आयात केलं आणि ती ती गुणगुणालेली गाय लागली मग पुढे दादाही गायचा ते मला असं आठवतं की पहिल्यांदा त्या शब्दस्थळाने मी वेढला गेलो कीर्तना बाहेरचं काही ते माझ्या कानावर पहिले शब्दस्वर आले पहिला अनुबंध जोडला गेला त्या शब्दस्वरांचा होता आणि ते गाणं असं होतं मी काय तुला वाहू तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देव मी काय तुला वाहू पुन्हा ही भैरवीवर का ही भैरवी या आधी माझा माझा इम्पॅक्ट भैरवीच होता आणि मग नक्षत्रांच्या रत्न ज्योती नक्षत्रांच्या रत्न ज्योती तुझी ओटी वय झळ ज़ड़ झळती दीप रवींचे पुढं ती वात कशी लावू चतुरफुलारी वसंत फुलवीत तुळसाठी सुमसंचय अगणित कशी कोवळी अर्ध सुगंधित कळी कळी हेऊ एकच आहे माझी दौलत नयनी जोहा अश्रुतरंगत मानवतेचे जात मनोगत तोच पदी वाहू मी काय तुला वाहू पहिला इम्पॅक्ट स्वराचा होता मी काय तुला वाहू पण हळूहळू त्या लहानपणीच माझं लक्षात शब्द हे शब्द काय सांगतायत आणि मला कळलं हे कोण कुणाला म्हणतंय मी काय तुला वाहू कोण म्हणतंय कुणाला म्हणतंय आणि मग कळलं की कवी या अपार विराटामागं जो नियंता कोणी पसरला असेल ज्याला मा ज्योतिबा हो फुल्यांचा शब्द मला फार फार आवडतो अत्यंत आवडतो निर्मिक म्हणतात त्यात निर्मिक मला परमेश्वर इतकं सुंदर नाव सा दुसरं सापडत नाही त्या निर्मिकेला उद्देशून हे शब्द होते छत्र फुलाडी वसंत किंवा नक्षत्रांच्या रत्नज्योती तुझ्या ओटीवी झळझळती दीप रवींचे घर तुझं पडती वात कशी लावू आणि मग हे शब्द होते कुणाचे तर ते, ते कवी कुसुमाग्रज होते म्हणजे आयुष्याच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाच्या आतच माझ्या मनात कवी कुसुमाजींची कविता घुसली आणि मग एक मोठा ओघ खळाळ वाहत चालला आणि मग अशी म्हण तसं आहे की सर्वांगानी ते मी मी पिऊन घेत नव्हतं ते जातच होतात दरवाजे सगळे उघडे होते खुल्ले आपल्या सगळ्यांचे दरवाजे खुले असतात मग आपण लावून घेतो सगळ्यांकडे या शक्ती आज मी सकाळी आपल्या मधुकरांच्या येत होतो त्यांच्याशी बोलताना अनेकांशी पाहतो की ही सगळ्या माणसं जी जिवंत आहे त्यांच्याकडं सगळं आतून जात असतं तर असं तो प्रवाह होता एक मला वडिलांची आठवण सांगायची आहे माझ्या वडिलांकडे छान कवित्व होतं ते काय अगदी फार मोठे साहित्याला दिशा देणारे कवी नव्हते पण कवित्वाची त्यांच्याकडे जे बैठक होती ती फार चांगली होती आणि त्यांच्या लेखी एक आमच्या किर्लोस्वाडीच्या आयुष्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं गीत किर्लोस्वाडीच्या आयुष्यात आणि आजही वाढीत चालू असलेलं ते गीत हा एक इतिहास आहे तर ते गीत माझ्याही आयुष्यात त्या माझ्या ऐकता ऐकता आलं एकोणीसशे सत्तेचाळीस पहिला स्वातंत्र्य दिन त्याला माझ्या वडिलांनी एक ध्वजक आरती ध्वजाशी आरती लिहिली होती तीन तिरंगी ध्वजाचं पहिलं गीत कल्पना करा पहिला ध्वज ज्याशी फडकला तेव्हा वडिलांनी ते काव्य लिहिलं होतं आणि आमच्या किरलोशाला जे गायन मास्तर होते माणगावकर नावाचे त्यांनी त्याला चाल केली एकोणीसशे सत्तेचाळीस ते आज मितीला दोन हजार बारापर्यंत किर्लोशाच्या शाळेतल्या मुलांच्या पिढ्या प्रत्येक पंधरा ऑगस्टला सविजना ते गीत गातात आता ते कुणाचं ते मुलांनाही माहीत नसतं चालू कोणामध्ये ती गातात मला आता इतक्या वर्षांनाक्ष की ते शब्द आणि स्वर हे माझ्यावरती फार बैठकीचे शब्द आहेत ते तुम्ही सहज मिळेल थोडस ऐकवतो म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल जय जय श्री नवहिंद ध्वज देवा जय हो जय हो जय हो, हो। शांतीची सौख्याची जग तू प्रतिमा हो प्रतिमा हो प्रतिमा हो, प्रतिमा हो। जय जय देवा जय हो जय हो जय हो वरसाकेशरीरङ्गद्योतक त्यागाच धवलोज्ज्वल रंग मधे द्योतकधैर्याच खाली हिरवा शोभे द्योतक प्रगति सार चक्रनिरे संस्कृति च दिव्य प्रेरक हो प्रेरको जय जय ध्वज देवा जय हो जय हो जय हो रूप तुझे तव नाम धरुन ओठी ते कानी दिधले प्राण तुझा साठी मान तुझा उन्सावे जगताच्या राष्ट्रध्वज तू सुयशे नेता हो, नेता हो। जय जय श्री ध्वज देवा जय हो जय हो जय हो, जय हो। शान्ति सौख्या वृद्धि आता मानवते लाभो यशवैभव हाता विश्वाचा हो तूच प्रणेता रामदिसावा त्या तू साधन हो, साधन हो जय जय श्री नव हिंद ध्वज देवा जय हो जय हो जय हो आता माझी जी, जी फिल्म केले के किलो त्याचा क्लायमॅक्स मी या गाण्यावर बांधल्यावर का म्हणजे हे शब्दस्वर कल्पना कर, करा फॉर्टी सेवन किती वर्षांची आहेत पण ती काळावर्ष तारंगत आहेत असा घट्ट वारसा कीर्तनास मला मिळाला पण मला हे आत्ता तुम्हाला जे गाणं ऐकवलं ते माझ्या वडिलांच्या केवळ कौतुकासाठी ऐकवलं नाही मला आज मला वळून जेव्हा पाहतो मला ऐकलो म्हणजे तू संगीतकार संगीत कधी संगीत द्यायला लागला तर द्यायला लागल। नंतर लागलो पण मला वाटतं की संगीतकारची किमाया काय असते याचा पहिला धाडा मलाच वाटतं मला ह्याच कवितेने दिला आहे तेव्हा नाही कळलं हे नंतर कळतं ही चाल इतकी हॉन्टिंग आहे आपले विश्वात ओक मला आणि काल मला त्यांनी मुद्दाम सांगितले की उद्या तो हे मनबड का कार्यक्रमात तर मी त्याला म्हटलं की ही चाल इतकी सत्यश्वरी मार्गावरून ही चाल कशी लावली असेल ही फार वेगळी चाल वाटते पण मी एकदा वडिलांना विचारलं की तुम्ही चाल आधी मला लिहिलीत का तेव्हा माझ्या वडील म्हणाले नाही रे सुधीर ही आरती आहे रे जै जय जय श्री नव हिंद ध्वज देवा जय हो शांतीची सौख्याची जगितू प्रतिमा हो म्हणून हरी बापरे म्हणजे एक सुखकर्ता दुखहर्ता याची चालीस असलेलं त्यांनी केलं त्याला संगीतकारानं काय केलं जय जय श्री नव हिंद ध्वज देवाज जे पहिला मला असं वाटतं संगीतकार होण्याचा पहिला थेंब माझ्या मेंदूत तेव्हा पडला असणार नकळतपणे आणि म्हणून शब्दस्थांचा माझा अनुबंध तिथून जो सुरू झाला तो सुरू झालाच आणि मग हळूहळू कसं झालं एकीकडे माडोगांशी येत येत होती भरपूर सगळीकडे कोसळत होतं एकीकडं प्रचंड हिंदी चित्रपट संगीताचा सुंदर काळ चालू होता जेव्हा मी अजून दहा बारा वर्षाचा कहा हो तुम जरा वाज दो हम याद करते हैं कहा हो और रोशन साहेब होते यांनी विश्वास कोण नव्हतं तो असं ते विद्यापीठ होतं की जे प्रचंड आहे तो वेगळा कार्यक्रम होतो इतकं ते प्रचंड आहे तुम्हाला कल्पना आहे तर पण मला असं वाटतं की त्या एकाच रेडिओ सेलोन माझा प्राण होता लांब राहत असल्यामुळं केरोलोशळी खेळ पुण्यामुळेपासून दूर होतो त्यामुळे बाकी दुवे मी आणि आनंद मोडक असे दोघं होतं की आम्ही तो अकोल्याला मी केरोलोशेला तर आमचा रेडिओ हा महाप्राण होता आणि त्यामुळं ते सगळं ऐकताना मला आज असं लक्षात येतं की एकाच वेळ मला त्यातून कवितेचा अभ्यास होत होता स्वरचनांचा अभ्यास होत होता सांगीतिक दृष्टिकोनांचा अभ्यास होत होता उच्चारणाचा अभ्यास होत काय होत नव्हतं हे सगळं घेत मी वाढलो खूप तपशील आहेत आणि हे होताना हळूहळू स्वरा पलीकडची जी कविता असते एक प्युअर पोयट्रीचं त्याचीच चव लागली केशवसूत वाचत होतो जुने संत वाचत होतो आणि त्यातून पार मर्ढेकर हेही एकीकडे आयुष्यात घुसत होतं आणि त्यामुळं कवितेवर प्रेम करणं हा माझा आयुष्यात धर्म होता आज मी तोच आहे खरं म्हणजे कवी म्हणून अशी असे म्हणलं की जेव्हा तो कविता लिहित नव्हता तेव्हाही तो कवी होता आणि जेव्हा तो कविता थांबवेल तोंडाची कवी म्हणजे कविता लिहितो म्हणून मी कवी नाहीच आहे कवितेशी म्हणजे मी कवितेचा प्रियकर असं मी स्वतःला आहे तो तसा आहे ते एनिवे आहे तर ते सगळं चाललं होतं असं असताना एक मजेदार गोष्ट अशी की मला कवी व्हायची काय फारशी उत्सुकता नव्हती आता हे जरा कोडंच आहे की मला ते का नाही ते ह्याचं एक फार वेगळंच कारण आहे की हे सगळं वाचताना आणि तोंडात कविता अक्षरशः घुमत असायच्या लयबद्ध गुणगुणत असायचो असं असताना माझ्या वयाच्या अठव्याण्णव वर्ष माझ्या हातात एक जालिम पुस्तक आलं ते म्हणजे आत्र्यांचं झेंडूची फुले आणि त्यात जे काय कवी मंडळींची चंपी होती ती सगळे वाचताना मला त्या बालवयात माझ्यावर भयंकर खोड की बाकी काय पण कवी नाही व्हायचं का बा कारण आणखी एक मला कविता अत्र्यांची नाही ती आमच्याकडे उपासनं पुस्तक होतं ती कविता अशी अरे आला कवी आला धावा धावा खेस मरा किंवा तरी जपा कुण्या जन्मातरी पापे होती देवण्या लडी अचानक शिरी आली नेमकी कवीची ओढी हे सगळं म्हणजे एकीकडे कवितेवर प्रेम पण कवी नको बाबा मग गाणं येत होतं नाटक येत होतं आपल्याला व्हायला खूप स्कोप आहेत आपण कवी नाही व्हायचं असं मी ठरवलं होतं पण पण असं किती म्हटलं तरी शेवटी नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे असं झालं आणि मी कवीचं झालो पुण्यात आलो आणि पहिल्यांदा माझी कविता प्रकट व्हायला लागली खरं म्हणजे मला नाटकात जायचं होतं ॲक्टिंग दादा गाणं होतं गाणं करायचं होतं सगळ्या कविता सोडून मागच्याशी करायचं होतं आणि प्रेम करायचं होतं म्हणजे करत होतोच पण नकळत माझ्या मनातून माझी स्वगतं उमटायला लागली त्या कविता आहेत असंही मला वाटत नव्हतं मी आज नकळत भेटून ह्या दोन दिवसात काय करणार आहेत माझी जी माझी पुस्तकं आणखी की पक्षांच्या ठसे स्वतंत्रते भगवती गाण्यांची वही शब्दधून लय आणि आत्मरंग अशा सहा पुस्तकात माझी कविता अधिकृतरित्या बाहेर त्याच्या बाहेर खूप कविता आहे पण आहे मी नकत असा प्रयत्न करतो की हे जे सहा हो संग्रह माझे झाले त्याच्याकडे मी थर्ड अँगलने पाहायचा प्रयत्न करतो की काई -काई ते काय काय घडत होतं काय चेंजेस होत होते तर ठसेतल्या माझ्या ज्या पहिल्या कविता आहेत त्याची तर सुरुवात होती मला माहीत नव्हतं आपण कविता लिहितोय माझ्या मनातली स्वगत मी सहजपणे कागद उतरवतो की क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून वाचतात क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात आपल्याच रिकाम्या उंजळी आपल्याला फार काही शिकवित असतात कण चुकेलाही आभाळ एवढी सजा असते कण चुकेलाही आभाळ एवढी सजा असते आणि शिक्षा यांची कधी ताळेमंदी मांडायचीच नसते एक कृती एक शब्द एकच निमी हुकत एक कृती एक शब्द एकच निमी हुकत उभ्या जन्माच्या चुकामुखीला तेवढे एक निमित्त पुढत अखेर हे सर घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी अखेर हे सर घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी <laughs> किंवा दुसरं दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं तसंच स पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं शोधून कधी सापडत नाही शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही वादळ वेळ घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही आकाश पाणी तारे वारे साडे साडे ताजे होतात आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षांच्या बिटलेल्या बधीर मनाला वेगांचे तुरे फुटतात संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तारा असतात साऱ्यासारख्या जीव घेण्या आणि खोल जिवारी ठसतात प्रेमाच्या सफल विफलतेला तर काहीच महत्त्व नसतं प्रेमाच्या सफल विफलतेला तर काहीच महत्व नसतं इथल्या जयपराजयात एकच गहिर सार्थक असतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं खुळ्या सोनेरी उन्हा सारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं किंवा जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का आपण ज्याला आधार मानतो तो खरोखर आधार असतो का गडद अंधारातून आपण प्रकाशात येताना एकटेच येतो गडद अंधारातून आपण प्रकाश येताना खरं एकटेच येतो पुन्हा काळोखात विरताना सुद्धा हा एकटेपणाच आपण सोबत करतो मग ज्या उजड्यातल्या प्रवासाच ही वेडी तहान का मग ज्या उजड्यातल्या प्रवासाच ही वेडी तहान का तिच्या बाई असाही व्हावं इतकी तिची मिजास का ज्यांचा आधार शोधायचा ज्यांचा आधार शोधायचा ते तरी कुणी समोरच असतात खरून म्हणजे ते देखील आपल्यासारखेच उजडात सासपडत असतात तरी त्यांच्या हाताची उब आपल्याला का असते तरी त्यांच्या हाताची ऊब आपल्याला कावी असते गंमत म्हणजे आपल्या खांद्यावर देखील कोणाची ते मान विसरू पाहते अखेर आधार या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का अखेर आधार या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का जगण्यासाठी आधाराची इतकी गरज असते का असं काहीतरी सुरू झालं माझ्या लक्षात की आपण कवी झालो आता काही येलाच नाही आता सुटकाच नाही आपली आणि असं मी फार आनंदाने हळूहळू बांधलेकडे गेलो ते म्हणत म्हणून मी आज ते पूर्ण म्हणजे आता जे म्हणतो की मी हो अमो काय गीतं काय वगैरे काय काय पण मूळपिंड कवीचाच असं जे म्हणतो त्याचा अर्थ तो असतो या तेव्हाच्या ठसेतल्या कविता पक्षांच्या ठसे तसं आत्माशी बोलताना तो विचार बोलला गेला जातात त्यांचा विचार राजगडावर मी हिंडाले गेलो होतो तिथं वर आकाशात सुंदर चांदण्या होत्या मेट्ट मला काळोख फार आवडतो मिट्ट काळोख होता अमावस्येचा त्यामुळे तारखा छान दिसतात राजगड होता मोस्टली जो चार लो आपल्याला अंडेकर होते दादा होता एक मी होतो आणि एक छोटी मैत्रिणी होती आमच्यावरची असंच आम्ही एकत्र एक तिथं मला ऋषी दृश्य असं ओळखा की माझ्या कवितांना सॉरी आपल्या कवितांना शाश्वत वगैरे मूल्य आहे का नसल्यास का नाही म्हणजे एक तो पुस्तकात परीक्षा असते ना प्रश्न आपल्या कवितांना शाश्वत वगैरे मूल्य आहे का नसल्यास का नाही ते मला ठाऊक नाही खरं म्हणजे असला कुठला सोस माझ्या अक्षरांना नाही मी तर म्हणतो खुशाल विरुद्ध सर्व हवेत उद्गार विरता जसे कारण राणी पाहिलेस का कधी आभळ्यावर पक्ष्यांच्या ठसे म्हणून माझा पहिला संग्रह पक्ष्यांच्या ठसे हवाओ पे लिखी दो हवाओ का ना माझं काही बोलताना अंच्याशी कळल्या तसं ते माझा ती वृत्ती मुळातच होती त्यामुळं ह्या प्रकारे होतो अशा आणि बा, मला त्या एका गोष्टीचं मला नवल असं वाटत होतं तेव्हा मी की मी पूर्णपणे छंदबद्ध कवितेवर पोचलेला माणूस होतो गीतप्रकार पोचलेला माणूस होतो असं असं माझी कविताबद्दल नेमकी मुक्त गद्यात काही येत होती हा हळूहळू माझा मला स्पष्ट पडायला की मी छंदबद्ध का वापरत नाही आत्ता खरं म्हणजे मी तर पोचलो आहे मला असं वाटतं तेव्हाची एक अपरिहार्य माझी एक गरज होती की मला एकीकडे -एक खूप हिंदी उर्दू सिनेमाची गाणी जीव हसतो ते दाग मोहबत धो धोजये खुद दिल से दिल की बात कही और रो लिए क्या घर से चले तो हम तो खुशी की तलाश में गम राह में खड़े थे वही साथ हो लिए हा जो प्रवाहीत्व होते असं मला खूप ओढ वाटायची असं वाटतं की मराठी कवितेत असा का गद्य वाहत नाही त्यातून कदाचित माझा प्रवाह सुरू झाला पण तो मी पाहिला नाही म्हणजे एकार्थी मुक्तछंद अनिलानी केला तो तो मोठा आहे पण तो तोसा मुक्तछंद तो थो थोडा कंट्राईड मला वाटतो चांगल्या अर्थीचा होऊन पण खरं मला असं वाटतं की ह्याचे संस्कार माझ्याही आधी आणखी कोणी असतीलच पण शिरीष पायींची कविता मी शांतता कोडसर नाटकात वाचली होती आपले पाय चालत असतात एका अज्ञात संकटाची वाट तेव्हा मला पहिल्यांदाच साक्ष की असं गद्य वाहतं मराठी गद्य किंवा त्यांचाच एका पावसाळ्यात म्हणून सुंदर संग्रह आहे किंवा आणखी लांब जाय कशा जो बाबा म्हणते ज्वाला आणि फुले झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात त्यांना फक्त झेपेच्या कवितेने आकाश असते आणि सजश साहसांना सीमा नसतात त्यांना फक्त मातीच्या स्पर्शाची अट असते हे काहीतरी माझ्या मत होतं आणि त्यामुळे तेव्हाच माझं जे काही युवय होतं मला कधी कोणी विचारतं की त्या कविता आज पाहताना कसं वाटतं ठसेतल्या कविता मी गमतीत म्हणून आपल्या कॉलेजच्या आय काडाचा फोटो भरायचं वाटतं <laughs> एक सांगशील आपले रस्ते अवस्थित कुठे कसे जुळले तेव्हाची ती मनस्थिती होती तीन निरोप आहेत का तीन वेगळे निरोप आहेत एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठेही कसे जुळले आपल्याच नादात चालताना हे देखणे वण कसे भेटले क्षणामूर्ती ही कसली अनोखी रंगत खुलते आहे जगणं व्हावं गाणं असे स्वरांचे संगत जुळते आहे पण काय सांगू या वाटांचं असं भेटणं बरं नव्हे जीव घेणं उत्कट असेल तरी अखेर ते खरं नव्हे तुझी दिशा पुढीलच निश्चित ती बदलणं हिताचं नाही माझ्यापुरतं बोलायचं तर मला माझी दिशाच नाही तुझ्या संगतीत आनंद आहे आश्वासन आहे दिलासा आहे माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भांगण्याचाच वास आहे म्हणून म्हणतो अशा वाटाने मत एकत्रच येऊ नये जीव जळून टटकावण्यात दूर होणे तरी असू नये पण अशाच वेळी कोण येतं आपण आपले मालक नसतो पण अशाच वेळी कोण येतं आपण आपले मानक नसतो रस्ते आपली दिशा दिशागतात आपण फक्त चालत असतो किंवा तुझ्या माझ्या सहवासाचा योग तुझ्या माझ्या सहवासाचा योग आपल्या कुंडलीत कुठून लाभला ही नारींनी संध्याकाळी सुखाची सफर हा झकासभेत कसा जमला या संगतीची तरच वेगळी हिला कसलीच बंधनं नाहीत संकेत अपेक्षा अनाशपथाचे कुठेच उपचारही नाहीत क्षितियावेळीची रंगत पाहिलीस तरी संगती सहज खुलते तितकीच उत्कट तितकीच खुळी तशीच मनात फुलत राहते कदाचित एखाद्या खोळाल्या क्षणी भेटतीली ओठ झुलती हात किंवा काहीच कळणारी नाही केव्हा संपून गेली वाट कुणी सांगा कुणी सांग पुढच्या क्षणी पुसलं जाईल हे वेड गीत निरोपाच्या वळणावर दरवाढ ठेवणे खोलसा उसासा एक हलकसा स्मित आणि तिसरा तर फार गमतीचा होता खास तेव्हाचा काय म्हणालीस वेळ झाली आता तू निघायला हवं काय म्हणालीस वेळ झाली आता तुला निघायला हवं ठीकच आहे आटळं असेल तर आपण पदार्थ घ्यायलाच हवं तशी तू मुचीच हुषार धोरणी शाण्या तसंच असावं लागतं नुसत्या भावांचं काय एवढं माणसाने सारस पाहावं लागतं होय राणी होईल त्रास होय राणी होईल त्रास हो हो पण तसं मी समंजस आहे आणि समज नसलो तरी दुसरा पायास काही आहे <laughs> तू मात्र एक कर भविष्यात काही चुकून देखील मागं होऊन पाहू नकोस इथल्या खुळ्या आठवणीसाठी पाऊल अडखळू देऊ नकोस जायचं ठरलंच म्हणते तर पाठ फिरवून निघून जा जात्र डोळ्यात पाणी कशाला ते असू इथंच इथं ठेवून जा असा तो कवितेचा रंग होता तेव्हाचा आणि असं असताना मला गंमत भावता की पुढं चित्र गीतकार म्हणून तेवढं प्रचंड पण मी खरं बाय ओथ मी उगेच घरी बसून कधी गीतं लिहू नाही शकलो गीताला मला भाडून धक्का लागत होता मला तेव्हा माहीत नव्हतं नाही म्हणायला एक कविता तेव्हा माझी फॉर्मच्या जवळपास होती पण ते सगळं गीतं फॉर्म म्हणून गीत असतं असं नाही त्यात काही ती मुळात फरक आहे असं म्हणजे आज मी मानतो पण दोन्ही इक्वल आहेत म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ काय नाही असलं काही नाही आहे पण तेव्हा माझी एक कविता मला वाटते की जिचा फॉर्म गीताचा होता पण कल्पना नाही मला कारण त्या चाल चांगली लागू शक खूप लोकांनी प्रयत्न केला छान चाल लागली काही मला असं वाटतं काही कविता चालीच्या पलीकडेच असतात ठेवाव्यात संगीतकारा म्हणून सुद्धा असं मला वाटतं तशी ती छोटीशी कविता आहे शब्द असे आहेत की नाहून या उभी मी सुखवीत केस ओले नाहून या उभी मी सुखवीत केस ओले वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले नाहून या उभी मी सुखवीत केस ओले वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले अवकाश भारलेला माझे मला नभान अनिवार्य एक होती ओठावडी तहान श्वासांच्या लयीत संगीत पेरलेले वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले साधून हीच वेळ आला कुठून वारा साधून हिच वेळ आला कुठून वारा सुखवीत फुल त्याने लुटला पराग सारा मग हो या चंदनाचे अस्तित्व तापलेले वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले दाही दिशात तेव्हा आली भरून तृप्ती दाही दिशात तेव्हा आली भरून तृप्ती अंगांग तेवणारी होई निवांत ज्योती येईन सांगताजे असले घडून गेले विड्या मुशाफिराने त्याचेच गीतं केले असा मी माझ्या माझ्या कवितेच्या ताणात जगत होतो काय करतो असा नोकऱ्या मला सुधावान विचारला नाही कारण माझे उत्तर नव्हतं मी काय करत नाही ते मला मला नोकरी करायची नव्हती मी माझ्या धर्मानुसार जगायला पाहत होतो आणि मला पुन्हा सांगतो की मी आजची ना मुलं म्हणतात तेव्हा माझं अजून असं म्हणणं आहे की कशाच्या मागं धावण्यापेक्षा तुम्ही स्वतः बलिष्ठ असं झाल्यापैकी तुमच्या दिशा तुमच्याकडे येतील चालून म्हणजे कळते आभाळ मयेनं ओथमून येईल सुगंध वारे आप्त होतील आभाळ मयेनं ओथमून येईल सुगंध वारे आप्त होतील माझा पत्ता विचार तुझी सारेदानं अफसोक येतील हे घडेल नव्हे घडणारच तू फक्त एक सांग तेव्हा मी कुठे असेल तसा हा प्रकार आहे तर असो पण ते चालू असताना तरी माझा गीतकार होणं ही कुठते ठरलेलं नियतीचा घटित होत असं समजूया आणि त्याचं पहिलं श्रेय दोन लोकांना आहे एक ज्यांचं मी नाव घेतो विश्वनाथ ओख जो पुण्यात आमचा मित्र आता त्या औरंगाबाद रेडिओच्या राहतात त्यांचे व्याही इथेच आता हे गाणं सादर केलं हो तिथे आहेत तुम्हाला माहीत असतील लोक येत असतील इथे एक तो माणूस आणि एक सिनियरला आम्ही घेतोय संगीतकार राम फाटक तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नामासा गजाळ भिपसेनजीची सगळी संतवाणी ज्यांनी सर्वबद्ध केली ते संगीतकार राम फाटक हे मला पुण्यात माझ्या भाग्ययोगानं भेटले त्यांचं माझ्यावर एक थोडासा जीव जगला मुला सगळं पुत्रवत प्रेम पण एकीकडे ते आमचे मित्रच होते आम्हा सगळ्यांचे कधी जाणवू नाही हे वयाचा फळ इतके मित्र होते त्यांनी मला रेडिओत बोलावलं आणि खरं म्हणजे जे आता माझे संदर्भ झाला ते ज्यामुळे मी खरा बहात्तर सालीस लोकांच्या पाटकन जवळपास गेलो ते सखे मंद झाला तारका आता तरी जैशिले काय तेव्हा आलं पहिलं जे रेडिओ पुण्यावर भीमसेन जोशी गायले होते पुढील दहा वर्षांनी ते बाऊजी गायले आता सखी मंदाचा उल्लेख झाल्यामुळे मी गाणार ना पण नाही आत्ता मी गाणार नाही आहे ते गाईन करायची जवळ तर उद्या कारण त्याचं एक वेगळं इंटरप्रिटेशन मला दिसतं ते मी जिथे गायचं तेव्हा गाईन त्याच्या आधीच एक मग गमत मला मी नेहमी विशेषत सगळ्याच गोष्टीकडे पाहताना मी सुरेवानं मी इनेबिशन्स म्हणतो इनेबेशन्स मागे नव्हती कुठली जेव्हा कृती घडते कलाकृती त्यात जेवढी उत्स्फूर्तता असते तितकंच काही ते घडवणंसुद्धा असतं मला कारागिरी किंवा क्राफ्ट हा शब्द कधीही अपमानास्पद किंवा मूळ असं वापरणं असं माझं प्राणिक मत आहे आपण जर कारागिरी आहे तर वाईट वापरायचं आपण कैलास येण्याचा अपमान करू लक्षात ठेवा सात पिढ्यांनी जो घडवलं तर असं नको त्या कारागिरी फार जसं माणसाचं एक जे स्पिरिट आहे म्हणजे माझं एक अस्तित्व मी काय तुम्ही सगळेजण ते आतलं जे तत्व आहे ते किती मोठं असलं ते तत्व पेलायला एक सांगाडव असतो ना आपल्या शरीराचा तो असतं म्हणून आपलं आज तत्व कळतं ना तसं कलाकृतीमध्ये कुठे पेंटिंग असो कविता असो स्वर सर्वत्र क्राफ्ट आणि क्रिएटिव्ह हे एकत्र जेव्हा येतं तेव्हाच गोष्टी घडतात आणि मी हा सगळा काळ या सगळ्याचा आनंद घेत होतो आस्वाद घेत होतो आणि अभ्यासही करत होतो हे आणि खूप आनंदात भाग होत होतो त्यामुळं त्या तेव्हा मला सखीमंदाच्या आधी एक गमतीदार किस्सा घडला ते तुम्हाला सांगा असं मला वाटतो जो वरपूर्वी माताला किस्सा वाटेल पण तो किस्सा नाही केवळ तो एक अभ्यासाचा भाग होता मला नक्कलपणे झाला तो असाची सखीमंडच्या आधी बाबू रामो फाटकरने मला रेडिओ आणून सुधीर मला तुझ्याकडनं एक भक्तिगीत हवं आहे आणि भीमसेन जोशीची गाणं आहेत माझं काय योग मला पहिले गायक भीमसेनजीच भेटले रेडिओवर गेल्यावर तर भीमसेनजी गाणं आहेत तर मला भीमसेनजी गाणं गाण्याकर मी एक खुश पण त्याजवळ ते भक्तिगीतमुळे मी जर बिचकलो मी किती कीर्तनगाचा मुलगा असलो मी काही नास्तिक नाही आहे तरी माझ्या त्या प्रकारचं भाऊकता भाविकता नव्हती जे खळी गोष्ट सांगतो मी थोडा केला रॅशनल थिंकिंग काहीतरी आणि मला मग मला अरूपाची ओढ होती तर मी त्यांना म्हणतो हो मला असं काही लिहिता येत नाही दत्त म्हणा किंवा त्यात काही वाईट नाही हं मला लिहिता येत नाही माझी अक्षमता आहे असं मी त्यांना म्हणलो तर मी असं काही दैवत तू काय लिहू शकत नाही मला असं नाही लिहिता येणार तर अंबावणी तुला काय करायचं आहे तू तसं लिहि ना तुला काय लिहायचं तू लिह मी तुला काय म्हणलो कामावर लिही म्हणून म्हणलं मग सांगा मी लिहितो तेवढे सांगता मी भीमसेन जीडी करतोय तर मला एक चाल सुचली आहे तुला ऐकू का चाल म्हण ऐकवा आणि त्याने मला ती चाल ऐकवली पुढे चित्रपटात गेल्यावर मी खूप चालीवर लिहिलं लोकांना फार भीती वाटते चालीवर लिहायला लावतात का हो काय लाव कोणी छडीगून बसत नाही तो सामोरं जाण्याचा जसं आपण वेगळ्या अनुभवानं सामोरं जातो कथांना सामोरं जातो तसं स्वरांना जाणं एक मजेदार आनंद आहे आयुष्यभर आयुष्यमान साहेबांनी हिंदीत विशेषतः त्यांचा पुन्हा पुन्हा मी घेईन साहेब कोणीच ऐकेफी आज मी सगळे स्वरांना सामोरं जात राहिले ताकदीनं जात राहिले ते पेलण्याची ताकद लागते एवढंच असतं बाकी काय नाही तर त्यामुळं माझी आज हे का सांगतो आहे तर पुढे सिनेमात नंतर मला पहिलाच ग्रहपाठ झाला होतो चालीवर लिहिण्याचा झाला रामच्यावर ते मला चाल ऐकवली ला ल तरनानदा तर नार तरनान नाथ तारना लल काय म्हणजे का मला तेव्हाही आजही मला छान सार की मी प्रेमात पडतो रिणाद आनंद समा अप्पा प्रेम काय म्हणजे रामू काय छान आहे सुंदर चाल आणि भीमसेनजी गा असं दिसतोय मला त्यातनं फार सुंदर आहे हे म्हणायला सोबत होतो म्हणून ह्याच्यावर लिही पण अरे वाच्यावर मी बर बघतो प्रयत्न करून बघतो असं मी म्हणलो पुन्हा रामभो गोची माझी करत होतेच प्रत्येक संगीतकारणा एक सवय असते काही अपवाद वगळता की चाल करताना काही डमी शब्द वापरतात आणि तो फार त्रास असतो मी पुढेही सांगायचं की म्हणजे डेबी ते लालाला करा पण तुम्ही शब्द नका घालवतात ते लोकांना त्रास होतो पण ते ऐकत नाहीत तेव्हा तर ते मी लहान रामभाऊ सिनियर त्यांनी काय करत होते चाल नीट ऐकायचे पण ते स्टार्ट करताना शंकरा रे असं पुढचं म्हणायचे राम हे शंकरा काय काढले तुम्ही अरे मी काहीतरी म्हणतोय रे तू लक्ष देऊ नको लक्ष काय देऊ म्हणता ये शंकरा तीन तीनदा पण ते काय ठीक आहे आता मी आधी शंकरांना बाहेर घालवतो असं मी घरी आलो आणि मी गमती सांगतो सांगतोय पण शांत एकांत वेळेला हिंडत होतो आणि मला काय तर काय मला जर विठ्ठला म्हणायचं नसेल मला जर शंकरा म्हणायचं नसेल तर माझी हाक काय मला जर ते ह्या पलीकडचा तो निर्मिक जो आहे त्याला माझी हाक काय एखादी गोष्ट नाही म्हणणं सोबत आहे हो पण त्याच्याऐवजी काय आहे व्हॉट नेक्स्ट हा मला आयुष्यभरचा चॅलेंज राहिला आणि मी विचार करताना मला नकतपणे छान सुचल्या हे नायका, हे नायका जगदीश्वरा भवता अभयंकर तो उज्ज्वला नवर गर्भा तिमिरात तेजो गोल तो वणव्यात चंद्र तू सृजनात ही आरंभ तू रूप शुभंकरा। गीता तला शब्दार्थ तू शब्दातलावा भावा तला गुढार्थ तू सत्यातल्या तल्या शिवसुंदरा अशिवा सदे शुचिमानता अशिवा सदे शुचिमानता प्रीती अर्पणशीलता विश्वास दे एकात्मता दे बंधुता जनसागरा हे नायका जगदीश्वरा भवतारका अभयंकरा तुझिया प्रसादे उज्ज्वला नवरत्न गर्भा हि धरा असं माझं पहिलं खरं गीत बाहेर आलं मी चालू गुगुण पाहिलं हे नायका जगदीश्वरा भवतार का अभयंकर तुझ्या प्रसादे उज्ज्वला नवरत्नगर भा ही धरा नायका जगदी छान बसलो होतो तालीवर आमचा अजित सोमण माझा मित्र आज तोही नाही दुर्दैवानं तुम्हाला म्हणून सुजय काय मत्सर्य के छान आहे तेव्हापासून मला अप्लाइड जगात जायचं असेल म्हणून कदाचित असेल आपण सगळे नीट विचार केला अंदाज उच्च जगण्यात सारख्या आपली घोंगडी दुसऱ्या जगात अडकवत असतो नकदपणे एक टसल असते नेहमी कुठलेही दोन संघर्षित टसल असतेच आणि त्याचे अंदाज तुम्हाला असावे लागतात मला ते पहिल्यापासून होते असं स मी याला म्हटलं रे कविता छान झाली आहे मग राबो नक्की गडबड करणार बघ तुला राबो काय तुला कविता ना म्हणजे कविता आवडेल पण ती गडबड करणार बघ तू म्हणून गेलो रामाने ऐकलं काळ सुंदरले सुधीर वा 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 असं खूप कौतुक केलं आणि मग नेमका मुळावर घावातला मी काय म्हणतो सुधीर हे तो हा नायक आहे ना त्याच्या दुसरं काय नाही का मिळणार हे आता नेमकं माझंही होतं त्यांनीच बोट ठेवलं मला तीच भीती वाटत होती हे ऐवजी दुसरं समोर म्हणून अनुभव असं काय करता ती तर माझं संबोधन हे नायका पण ते एक तर लहान आम्ही ते मोठे आणि सारखं भांडण्यापेक्षा गळ्यात घोंडं अडकवायचं काय मी मी काय केलं असं करूया मी जाऊन येतो मला पूर्त खात्री होती म्हणजे मी फिरून येतो विचार करतो डोकं खाजवतो आणि येतो पण तुम्ही एकच प्लीज करायचं तुम्ही इथं म्हणत बसायचं आणि हे म्हणायचो हे नायका गायचो आणि मी बाहेर गाऊन काहीही केलं नाही मी आणि आयुज समोर चाबिया मारून उलट्या आलो आणि रामोल रामोल सुधीर हे नायका सुंदर आहे म्हणून असंच आहे मला पूर्ण माहिती म्हणलं हो, चांगला आहेच ते ही गंमत सोडा आणि मग भीमसेजी असं सुंदर पुर, रेडिओ पुण्याकडे आजही ते गाणं आहे पण नंतर मी नंतर काही काही दिवसांनी विचार केला की, की काय झालं असं राम पहिल्यांदा काय झालं असेल आणि त्यातनं एक मला खूप छान तत्त्व कळलं लक्षात आलं मला असं लक्षात आलं शंकरा का हवा होता मुळातला तर शंकराशी काही परिवर्तव नाही शंकरा, शंकरा माझा जो अनुस्वार आहे तो जो एम्फसिस आहे शंकराचा जो नाद मिळत होता तो त्यांना लोभ घालत होता आणि प्रारंभी ऐकताना त्यांना हे कळत नव्हतं मी काय असा विचार करून नाही दिलं मी नायका माझ्या तब्येतीतलं पण त्यात न अक्षर आल्यामुळं एक नेझलच्या जवळ तो उच्चार होता तो दहाला म्हटल्या होता ना कळलं की तोही तसाच आहे हे नायक ह्याच्यात नाद आहे या त्यांना थोडासा वेळ लागला कळायला तेव्हा ला मलाच कळलं की जे पुढे मी नेहमी म्हणत राहिलो की कवितेला मूलभूत आशयरूप असतं ते कवितेला एक रचनाबंधाचं एक बाह्यरूप असतं कवितेत खेळणार जे अंतर्गत लय नावाची एक विलक्षण अमूर्त अशी एक ताकद असते ती तिला खेळवते पण तसंच कवितेला नादरूप असतं ध्वनी रूप असतं आपली मुळात कविता ही वाज वाणीवर उडलेली कविता आहे आपल्याकडे विशेषतः रामदास कोणी बघा कुठली चांगली पंडित कवी असो कोणी पण विशेषतः करा वा घडाघडी प्रबोध खडा खडी देशकाल वर्तमान स्रवही अवयवधान सावधान 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 किंवा धबावा तोया आदळे हा धबावा तोया आदळे काय आहे तर त्या अंदाजानं लय खेळते नादरूप येतात मला मिळाला तो पहिला नकळ धडा होत असं मी समजतो पुढं तो आयुष्यभर माझा खेळत राहिला नकळत मुद्दाम करत नाही आणि त्यामुळं रचना आणि आशयाची गंमत त्याच्याशी जी काही वेळा लढायचं असतं त्याचे आनंद आनंद पुढे मी घेत राहिलो आणि सांगायचा मुख्य मुद्दा मी गीतकार व्हायला आरंभ झाला एकोणीसशे बहात्तर पाठोपाठ मी सखी मंडळात आका लिहिलं पाठो पाठ ते आलं तेव्हा मला पहिल्यांदा यशाची चव कळली थोडीशी आणि ते कळल्यानंतर पुन्हा मी मगच विश्वात ओकांचं नाव सांगतोय कारण एक प्रकार माझ्या आयुष्यात आला तेव्हा चालतं जसं मी गीताकडे वळलो तसं माझ्या मनात सहजपणे खुंखुमी जागी झाली ती अशी होती की आपण गीताच्या माध्यमातून एखादा मोठा विषय का नाही मांडायचा जसं गीतामान होतं गोपाल गीता होतं तसं का नाही करायचं पण पहिल्यास एक खूप चांगली सवय होती की मी सोपे मार्ग मला नको वाटायचे रेडीमेड चरित्र घ्यायचं पुण्यातल्या गोष्टी घ्यायच्या हे मला नको होतं मला असा विषय हवा होता की जो अमूर्त किंवा असा अफाट असेल ज्याला पकडताना आपली दमछाक होईल कदाचित छात्राला येऊन आपण उलटे पडू ते चालेल पण विषय तसा पाहिजे आणि पुन्हा नाव येतं विश्वनाथ ओक या माझ्या मित्राचं ज्यानं पुण्यात पहिल्यांदा मराठी वाद्यवृंद स्थापित केला स्वरानंद आज जी संस्था आहे ती ओकरी स्थापन केली तो नावानवे प्रयोग करत होता आपली आवड त्याचा मी पहिला निवेदक होतो पहिला कवितांचा वापर करत होतो त्यानं मला बहात्तर साली एक जाणीव दिली की सुधीर एकोणीसशे बहात्तर हे स्वातंत्र्याचं भारतीय स्वातंत्र्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे तर आपण ह्याच्यावर काहीतरी कार्य तूही गीत लिही आणि मी जे शोधत होतो एखादा विषय छातावर पडणारा तो मला समोर दिसला अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस हा कालखंड आपण गीतातून जिवंत करायचा आणि त्यातून स्वतंत्रते भगवती हा जो माझा दुसरा किंवा पहिला संग्रह आला त्याचा जन्म त्यातून आला स्वतंत्र भगवतीचा पहिला शो जो होता मंदिरात तो पालक शिक्षक संघाने केला होता एस एम जोशी त्यांचा झाला त्याचं पहिलं टेलिव्हिजनवरचं प्रक्षेपण जे झालं ते पहिली पुढेची टीम आम्ही होतो रवी साठे तेव्हा होता आम्ही गायलो महत्त्वाची गोष्ट त्या पुस्तकावरच्या पाठीवर आशीर्वादाचा हात कवी कुसुमाजांचा फिरला आणि त्याचं पुस्तकाचं प्रकाशन पुण्यामध्ये गरीब आडोगांच्या हस्ते झालं असं तो मोठा भाग्ययोग होता हो माझ्या सुरुवातीलाच मला ते लाभलं तो स्वतंत्र ते भगवती हा जो प्रकार काय होता त्याची मी थोडी सुणूक तुम्हाला फक्त देणार आहे मला जाणीव आहे पण किती पुढं जायचंय तो तो जो प्रकार होता तो मी असाही विचार केला की ही गीतं लिहिताना आपण आधी प्लॅनिंग पण प्लॅनिंगपेक्षा पुन्हा मी भावकवितेचीच वाट पाहत होतो मला स्फूर्ती गीत अशी लिहायची नव्हती भाव लिहायची होती ती लिहिताना मी असं विचार की काही व्यक्तित्व पकडूया काही घटना पकडूया पण एक तर फार लांब लस लिहायची नाही ती तीन ना तीन अंतरात आलं पाहिजे काय घ्यायचं ते कमीत कमी शब्दात लिहिलं पाहिजे दुसरी गोष्ट तपशिलाला महत्त्व द्यायचं नाही तपशील न बोलता व्यक्तित्व दिसलं पाहिजे आणि त्यातून कविता या हेच चालल्या कोकणी सर्वदा प्रतिम केल्या होत्या खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात तुमच्याहूनही महान शक्ती आहे विश्वात माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीनं स्वराज्य आहे जन्मसिद्ध हे ते मी मिळवीन स्वातंत्र्याच्या तेजोमय सूक्ताचा उद्गाता नरूपेयव तरीला तो पुरुषसिंह होता सह्याद्रीच्या खड्या काड्यासमताठ ढीट छाती लाख रवींची आग तिच्यातून साठवली हो होती मूर्त हो या त्याच्या रूपातून कणखण निर्धार अग्निकणासम नेत्र जिभेला खडगाची धार तेजाचा लसलसता अंकुर काळ जात होता गोठ तिथल्या समाज पुरुषा जागविले याने अवघड शास्त्रातील गुढही पार केले याने कठोर का कारागृही यातना सोषित असताना मग्न राहीला उकळीत गीतेतील रहस्याना उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुवणी होता जगा वेगळा होता तरी हा जनतेचा नेता तिला तांबोळ्याचा पुढारी जगा वेगळा होता तरी हा जनतेचा नेता लोकमान्य शब्दालागी तो भूषण होता विराट देशे हो पोरका तो गेला तेव्हा आभाळाला फुटला पाझर तो गेला तेव्हा सहस्र नैनी जुळू नियंता शोकाकुल होता न रूपे अवतरला तो पुरुष सिंह होता असे लोकमान्य आले किंवा सत्यतेच तेच म्हणजे त्याने नित्य बोललेला पाहिला त्याने आपला मरण सोहळा असे आघडकर आले निखाड्यात अनवाणी हा उभा राहिला असे आले ज्योतिया फुले आले खूप आले व्यक्तित्व येत होती काही घटना येत होत्या त्यातलं मला आत्ता सांगण्यापूर्वी आठवते ती अशी की वंदे मातरम पाच अक्षरे एक कविताच पुन्हा पाच अक्षरे एका कादंबोडीत आली एक कविता आधी आणि अख्ख्या राष्ट्राला त्या मंत्रांनी भारून टाकलं अण्णा मांडुलकर त्याला वेदमंत्रा केलं होतं पण तरीसा मला ती व्याख्या काढायची वाटलं हे काय आहे वंदे मातरम काय आहे मी लिहिलं उसळणाऱ्या यौवनाचा सार वंदे मातरम उसळणाऱ्या यौवनाचा सार वंदे मातरम भारलेल्या काळजांचा मंत्र वंदे मातरम मातृभूच्या मुक्तीचा संग्राम होता मांडीला स्वातंत्र्य युद्धातील लट्या रण रणगीत वंदे मातरम कोठीदयी उज्ज्वला जी ज्योत होती पेटली ज्योतीचे त्या ते तेवणारे तेजे वंदे मातरम संगडी पडेला सुखाने शेकडो प्राणा होती त्या दिलेल्या आहुतींचा प्राण वंदे मातरम दुम दुमधुमे दाशी दिशातून घोष वंदे मातरम शक्तिशाली भारताचा श्वास वंदे मातरम असं वंदे मातरम आलं एक होतं ते लक्ष पावले तोडते गेली एक वादळी वाट क्रांतीचा सुटला झंझावात असं बेशाशी क्रांती आली सत्यतेचा निभयतेने नित्य बोलला पाहिला त्याने आपला मन सोहळा हे जसं सो, आलं तसं सत्य चक्रांत जे याने भोयला महात्मा एकाकी चालला हा कृणेचा अर्णव हा जातिवंत वैष्णव मनामनातील अस्त्याला हाकाळचा चालला असे गांधीजी आले खूप आले एक गमतीदार पारंपरिक कविता वाटावी अशी कविता मी दिली होती सत्य आणि कल्पितेच्या शिमारशाची मी कल्पना विचार केला सातारा जिल्ह्यात भूमिगतांचं जे आयुष्य होतं सशस्त्र सशस्त्रक्रांतीकडे नाना पाटील त्यांचं ते ऐकून मला माहिती होतं मी एक थोडा कल्पना एक छोटीशी कविता केली ती कविता पारंपरिक पद्धतीची लिहिली मुद्दाम की एक कोसळती कातरवेळ आहे एक एक शेताडी आहे एकटी एक एकाकी झोपडी आहे तिथे एक, एक एकाकी एक एका स्त्री राहते विधवा असेल काय असेल ती आणि तिच्या धोधो पाऊस चालू असताना दारावर थाप वाजली आणि ती सांगते की दारावरती थाप वाजली काल तिने सांजेला दारावरती थाप वाजली काल तिने सांजेला माझ्या दाढी एक पाहुणा अंचित येऊन गेला धुवाधार कोसळता पाऊस भोवती गरजत होता अंधाराचा सा अजगर सारा प्रकाश वेढीत होता निर्जन जंगल त्यात झोपडे हो माझ्या समय एकाकी कातरवेळी अशा वाजली चाहुले एकाएकी काळजात धडधडले तरीही हळू उघडले दार अनोळखिसा कुणी मुशाफिर दिसला एक समोर भिजलेली थकलेली मुद्रा धपापणारा श्वास बाबोले डोळे आणि विस्कटलेले केस मी फरारी पोलीस मागे इतुके काने पडले सांगितल्या वेन सारे काही माझ्या ध्यानी आले आत घेऊन त्याला मागे धडपिले पाठी झोपविले मग बडेच त्याला तिथेच बाजी ओढती पांघरली गोंडळी फाटकी त्याच्या अंगावर जवळ बसून राहिले ठेवणी हात कपाळावर घुमल्या तो तोड शिट्या वाले खडाळणारे बुट क्षणात घुसले घरात माझ्या सैतानाचे दूत प्रश्ना प्रश्न हवे ते माझ्यावरती झळले नकळे कोठणे बोलाय असे बळी मजसी आले धनी आजारी घरात माझ्या फुटकी कवडी नाही तुम्हीच घाला भीक आम्हाला मत करणार काही चारशिवा हसोळे फुसक्या तसेच तसे गेले दोन क्षणांनी सारे काही शांत शांत झाले साहुल घेऊन भोवतीची तो हलके उठून बसाला जाऊ लागला पण जाताना तिथेच क्षण घुटम आला बोललो न कोणीही केवळ डोळे त्याचे हसले बोल म्हणा तिला माझ्या देही काटा होऊन फुलले क्षणी पण वाऱ्या जसा सुसाट निघून गेला त्या रात्रीच्या काजळात तो, तो पार मिसून गेला तेव्हापासून खोळ्या पडी मी इथेच बसले आहे करकळणारे दार एकटे माझ्यासोबत आहे सत्य म्हणू की भास कुळा हा अजून कळेनामा झाला माझ्या दारी एक पाहुणा औचित्य येऊन गेला असे कळते हे सगळं लिहिताना त्याची मला आठवते एस एम ऋषी पुढे बसले ते भारतासाठी मी अगदी असा ऐन पंचवीसची यंग होतो मला तेव्हाही एक बेचैनी होती स्वातंत्र्य भोवतीची आठवण केली की माझ्या मते थोडी विषण्णता येते त्या कवितेचा चिर हा महत्त्वाचा मुद्दा नाही मला असं वाटतं की त्या सगळ्या कविता हा इतिहास इतका आपल्याला लेखी जुना झाला आहे आपण जे जगतोय की त्याचं धड आपल्या मनाला काही त्याची बोथट धारी पोचत नाही हातात्म्याशी ना धड करून होत आपल्याला आणि तेव्हा मी एकदा फटका होता शेवटी संपवताना म्हटला होता तो मात्र दुर्दैवानं खरा होत चाललाय की तुम्ही नाही आम्ही आत्मपरीक्षण करायला शिकणार कधी स्वराज्य आले युवानाथ पण सुराज्य हे होणार कधी मूल्यांचे मूल्य झाले खुला नीतीचा व्यापार भुकेल्या वडी भरल्या पोटी उपदेशाचा बळी मार स्वंग त्याला प्रतिष्ठा अस्सल त्याला वनमास सच्चाईच्या गळ्याभोवती दांभिकतेचा फास ज्याचे त्याला यथायोग्यता श्रेय पुरे मिळणार कधी स्वराज्य वनात पण स्वराज्य हे होणार कधी विज्ञानाच्या वरदानाने जगावगी झाले छोटे विज्ञानाच्या वरदानाने जगाभगे झाले छोटे जातीपातीच्या घोळ्यासाठी अजून मसा जीवत होते दिसण्या पलीकडचे जग दिसले ग्रहमंडळीही आता आकाशातील अवग्रहांची अजून आमच्यावर सत्ता जुन्या पुराण्या गुंत्यामधून तुम्ही आम्ही सुटणार कधी स्वराज्याला योगनाथ पण स्वराज्य हे होणार कधी अशी प्रश्नांची भेंडोळी सोबत कविता म्हटले नाही मी आता अशी प्रश्नांची भेंडोळी सोडली आणि बेचैन होतो पण एक तरी खरं होतं की स्वातंत्र्याचं मूल तरीही कधीही कमी नाही स्वातंत्र्य असं परम इतक्या अल्टिमेट गोष्ट खरंच नाही केवळ देशाचं नाही व्यक्तीचं सुद्धा स्वातंत्र्य ही मुळातच एक स्वतंत्र आणि म्हणून माझं शेवटी प्रार्थनाची स्वतंत्र देवीची होती अशी होती की जय स्वतंत्रते जय स्वतंत्रते जय स्वतंत्रते देवी जा जा, दे दे भगवती स्वतंत्र स्वतंत्रते देवी तुषा प्रसादे उभ्या भारती वीज संचारावी भगवती स्वतंत्रते देवी मनामनातून चैतन्याचे खेळोदेत वारे उजोदे भरतखंड सारे उदासीरता देह मनाची पार झडून जावी भगवती स्वतंत्रते देवी शब्दामागे कर्तृत्वाचे नित्य असो भान देही जसावसे प्राण उदात्ततेला सामर्थ्याची बैठक लाभावी भगवती स्वतंत्रते देवी भरतवर्षा मानवतेचा सुतधार व्हावा जगाचा नायक शोभावा या स्वप्नाची प्रत्यक्षाशी प्रीतीभेट व्हावी भगवती स्वतंत्र दे देवी असा हा दुसऱ्या संग्रहाची गोष्ट आहे आणि एकीकडं माझ्या व्यक्तिगत माझं मन बोलतच होतं मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे दुरातल्या अदृष्टाशी तुझी झाली अणभाक धुळातल्या अदृष्टाशी तुझी झाली अणभाक तुझ्या काळजात एक अर्थ छळणार या रक्त इमानी तयाने असे नाही भुलायचे नाही गुंतून जायचे घट्ट रेषमाची मिठी तुला सोडावी लागेल घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल जन्मगाठ जीव घेणी तुला तोडावी लागेल निरोपाचे खाडे पाणी कुणा दिसून द्यायचे नाही गुंतलो जायचे होय कबूल तुलाही हवा कधीसा निवारा हो या कबुल तुलाही हवा कधीसा निवारा गर्द झाडाची सावली आणि चंदनाचा वारा पण पोरक्या उन्हाचं सांग कुणी पोळायचे पण पोळक्या उन्हाचं सांग कुणी पोळायचे नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे तसंच मला एक अडथळा की ही तक्रार नाही ही तक्रार नाही ती गारण नाही, ही नाही। तर मुळीच नाही आहे फक्त वस्तुस्थिती तुझ्यासाठी केली सऱ्या आयुष्याची माती खुडावणारे राजस्थे तसे जाऊ दिले खुणाने राज्य असते तसे जाऊ दे तळ हातावरचे ऋतूंचे पक्षी अर्घत सोडून दिले चालत राहिलो फक्त एका अटळ आवेगापाठी तुझ्यासाठी केली साऱ्या आयुष्याची माती उकळणाऱ्या काळोखाने प्राण मंत्रून टाकले स्फुरणारे उत्सुकोट घट्ट शिवून घेतले पापण्यानं दिली सक्त सजा एका थेंबासाठी तुझ्यासाठी केली साऱ्या आयुष्याची माती जे झालं ते चांगलं कि वाईट खरंच कळत नाही जे झालं ते चांगलं की वाईट खरंच कळत नाही आकाशाचं दान मात्र टाळून कळत नाही श्रेय एकच अपात मस्तक तुझी दाहक मिठी तुझ्यासाठी केली सगळ्या आयुष्याची माती किंवा पुन्हा एकदा जुगाळचा डाव रंगतोय पुन्हा एकदा जुगाळचा डाव रंगतो आहे पुन्हा एक पिसाट वणवा मला खुणावतो आहे पुन्हा एकदा मस्तकामध्ये घोंगावणारे वारे राखी ढागांच्या ढिगाऱ्याखाली आहेत तारे प्राणामध्ये निखारा बनून सूर्य फुलतो आहे पुन्हा एकदा जुगाळ साडावर रंगतो आहे पुन्हा एकदा अमृताने चिंब चिंब ओठ सोबत तोच जहराचा अटळ कडू घोट पोळत्या गाळ्यामध्ये पुन्हा सूर भिजतो आहे पुन्हा एकदा जुगाळ साडा रंगतो आहे खिच्या आडून तुफान पुन्हा देऊ लागले हूल श्वासावरची चढते आहे निर्वाणीची भूल प्रलयाची नांदी घुमू लागली धूप जळतो आहे पुन्हा एकदा जुगाळ साडावर रंगतो आहे कुणाही पिसाट वणवा मला होणार आहे असा माझा एकीकडे व्यक्तिगत जगणं व्यक्तिगत त्याचा एकीकडे सिनेमा सुरूच होत होता त्याची घटना मी उद्या सांगेन बोलताना पण हे होताना माझा संबंध सारखा स्वराशी होताच वेगळ्या प्रकारे होता, होता। त्यातला एक स्वरण शब्दाचा अनुबंध करणारं एक अत्यंत वेगळं कवितेचं लिहिण्यावर मी म्हणणार नाही पण एक एक छान दागिना माझ्याकडे आला आणि नेहमीच मला असलं की धक्के बाहेरनं यायची जितेंद्र अभिषेकींचा माझा खूप जवळचा संबंध आला होता खरं म्हणजे माझं पहिलं मनपाखरूतलं गीत मनपाखरू पाखरू ते पहिले संगीतकार ते होते एका परत तो भाग सोडून द्या आपण आता पण मला असं आठवतं त्यांनी एक स्टेजवर कार्य केला कट्यार काळजातगृती नाटक तुम्हाला माहिती असेल आठवत असेल त्यामध्ये एक राग मालिका आहे तो जो बाके बिहारी हा जो त्यातला एक कॅरेक्टर होता शंकर घाणेकर करायचे तो तो वाक्यबिहारी असा व्युत्पन्न पण माणूस आहे विदूषक वाटतो पण व्युत्पन्न आहे तो मुलतानी ते भैरवी भैरव हा प्रवास उलगडत नेतो म्हणजे दुपारी साडेसातशे वेळ ते पहाट असा तो उलगडत नेतो दारवेकरांनी काही कविता लिहिल्या होत्या त्या कविता तो बोलत जातो आणि स्टेजवर फैयाज आणि त्या दुसऱ्या त्या दोघी ते मुलतानी पुडिया मारवा साध्याकडे जातात असा तो प्रकार व्हायचा स्टेजवर खूप छान वाढायचा खूप छान वाढायचा अभिषेकाने अशी कल्पना केली की आपण स्टेजवर हा कार्यक्रमच करूया संपूर्ण आणि त्यांनी मला बोलावलं ते ती संहिता बोलायला मुळची संहिता बोलायला बोलावलं आम्ही साहित्य तो प्रयोग केला देखील प्रयोग लोकांना खूप आवडला खूप आवडला मला नेहमी असं वाटतं का तुम्हाला मी कमीपणा देत नाही रागवू नका पण लोकांना कमी टक्के चालतं म्हणजे अगदी क्लासच लागत अस नाही चाळीस पन्नास त्यांना काहीतरी पोर भरत असतंच स्वतःला कळलं पाहिजे आपण किती टक्क्याचे आहोत हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता त्यामुळे <laughs> माझी परीक्षा माझ्याशीच असते हा त्यातली महत्त्वाचा भाग आहे तर मी तो प्रयोग झाला खूप बेशैन झालो मी बांकडे बोवा पुढच्या वेळ का मी ही संहिता बोलणार नाही ते म्हणजे का रे काय होतंय म्हणजे ती नाटकासाठी केली संहिता आहे त्या काही तशा कविता नाही आहेत त्याला मी दोष देत नाही त्या काही कविता नाहीत बरं त्यात एकच सूर आहे विरहिणी वाट पाहते तो कुठे सखे तो कुठे असं काही ते आहे हे नाटकात करताना अभिनीत करता येतं मी जर बाकी वेळेचा रोल केला तर तुम्हाला सुंदर म्हणून दाखवतो हे संविता पण मी नॉर्मल बसायचो तुम्ही नॉर्मल आणि मी एकदम सखे असं काही ते करायचं मला काही जमत नाही आणि अबलेशी वीरश्री गा सखे बागेश्री असं काहीतरी मला बोलायला त्रास होतो तर मी ही स्क्रिप्ट बोलणार नाही ज्याप व्यासपीठावर बाकी माझं काही म्हणणं नाही मी नाटकात सांगा मी म्हणून दाखवतो काय हसले त्यानं मुद्दा कळला होता ते म्हणे मग मुण त्याच्याऐवजी करायचं काय पुन्हा तोच प्रश्न माझं नेहमीचं उत्तर हे नक्की नको ठरवाय काय नको आधी ठरवायचं म्हणजे पुढचा वाट उलगडते हा माझ्या आयुष्यभरचा अनुभव आहे आधी फुली किंवा पुढची दिशा सुरू होते असा माझा स्वानुभव आहे हो फक्त विश्वास लागतो आणि तयारी असावी लागते भाजून घ्यायची पण असं इतका आंधळा नसतो म्हणजे नियती इतकी अंधळी नसते एनिवे anyway, तर मी विचार करताना मला डोकं सहज विचार आला म्हणून बुवा असं करूया का आपण आपण जो राग समय आणि राग स्वर यांचं जे नातं समजतो की तोडी पहाटे भैरव पहाटे मुलतानी रुपया साडेचार पाच मारवा अस्तमांचा याला काही अर्थ आहे का खरोच शास्त्रात अर्थ आहे का किंवा बोवणे असा आहे बघ सुधीर हा मुळात करणाऱ्या लोकांनी तिला काही अर्थ नक्की दिला आहे नाही असं नाही पण खरं म्हणजे हे संकेत असतात वर्षांशाची सवय असते आपल्याला त्यातून हे आपल्या मनावर बसतं त्यामुळं ते काही असं अलिखित सत्य असेल तुझं म्हणणं काय तर मी म्हणलं मी असं करतो की मी हा शोध घेतो रागसमय आणि राग स्वर याचं नातं शोधू का मी कवितेतनं ते म्हणजे छान आहे कर अवश्य आणि म्हणून अजित सोवणशिवाय मी गप्पा केल्या राग वैशिष्ट्य लक्षात घेतली आणि पुन्हा नेहमी सगळा मनाला भिजत टाकलं त्या ध्यासात आणि कवितेची वाट पाहत राहिलो माझ्या अशी कोळी आहेत की मी कवितेची वाट पाहतो माझ्या नकळत मी कवितेची वाट पाहतो माझ्या नकळत अकल्पितातून येते कविता तिच्याही नकळत असा अनुभव आला सिनेमाच्या गाणीसुद्धा माझ्याकडे अशी मी सामोरायचून ती यायची हाच अनुभव माझा राहिला एनिवे तसं मी या ध्यासात मन भिजत घातलं आणि वाट पाहत राहिलो आणि तुम्ही काही मोजक्या त्याला ऐकवतो मुलतानी वेळ दुपारी साडेचारशी त्याचं वैशिष्ट्य काय तर तीव्र मध्यम मुलतानीचा आणि कोमर रिशभ ही त्या दोनची बारी बारीसमारी स्वर आहेत मी कविता श्री की ऐन दुपारचा होणवा अजून पुढता निवलेला नसतो ऐन दुपारचा वैशाख वणवा अजून पुरता निवलेला नसतो धड ना दुपार धड ना संध्याकाळ असा एक मधलाच प्रहळी येतो उन्हाच्या तीव्र मध्यमाची देहावर जडली असते भूल उन्हाच्या तीव्र मध्यमाची देहावर जडली असते भूल संदीप प्रकाशाचा कोमल ऋषभ त्यातून देत असो चाहूल त्रेयस्थ परक्या आकाशातून झरत असते एक नावगा विरहित बेशैनी ती बेचैनी घ्यायचे स्वराकार आकार नस्तु। नस्तु त्या आकाराचं नाव मुलतानी किंवा मारवा अस्तमानाची वेळ मारव्यात षड्य नसतो नसतो म्हणजे काय तो असतोच अभावानं असतो समोर त्यामुळे सारखा दिसतो पण त्याला स्पर्श क कर, कापड करत नाही असा मारवा माझी कविता अशी आहे तो कसा जोडला गेला आहे पहा कवितेत की पश्चिमेची लाली हलके हलके, हलके काळोखाच्या काजात भिरत जाते पश्चिमेची लाली हलके हलके काळोखाच्या काजात भिनत जाते कुठल्या कुठल्या आठवणी जागवित तिने सांजेशी कातरवेळ येते क्षितियाचा षड्य धुसर होतो क्षितियाचा षड्य धुसर होतो दाटून येते एकटेपण घर असूनही बेघर व्हावं तसे विचित्र आधांत्रीपण कधी आक्रंदन कधी रुखी अर्थता तर कधी मनस्वी रुस्वा श्रिंगारच्या ठेवीतून निकी झिरपत राहतो एक विरागी गाढवा विरागी मारवा यमन तारे संत शांत वारे बंद बंद, चंद्र फिका फिका थोडा केशरी धुंद चांदण्याचा झिमिलता सा प्रकाश मधानं मंतरलेला नदीवर वाटेवर झाडांवर पहाडांवर नीटसपणे अंथरलेला कोमल स्वरासाठी रात्र आत्मग्न जळवंती तृप्त आर्त संयत जणू हळवी जय जयवंती तारे दुरावतात ज्योती अधुऱ्या होतात मी सगळे ऐकत नाही तारे दुरावतात ज्योती अधुऱ्या होतात मध्यरात्रीचे आखेचं क्षण मिठीमध्ये उरतात स्वप्नात असतानाच त्या स्वप्नाचं यवपुरतं भान स्वप्नात असतानाच त्या स्वप्नाचं यवपुरतं भान तशी कुठेतरी आत, आत आत जागे होते जाण काळोखाच्या काळजाला व्हावा उजेडाचा दंश काळोखाच्या काळजाला व्हावा उजेडाचा दंश तसा असतो दुखरा गहिरा जागृत हलके हलके प्रौढ गंभीर येते हलके हलके प्रौढ गंभीर उत्तरात येते पृथ्वी आकाश अवकाश तारांगण सारे एकाकार होते सृजनामागचा अनादि ओंकार त्रिखंडात घुमत असतो मनाला फुटतात असंख्य आरसे देह प्राणात भिनून जातो अशा वेळी निरवता होते तपस्याचं मौन जडतारी त्या मौनातून वरतो हुंकार आणि रूप घेतो दरबारी अशी ती चित्र आली आणि शेवटी भैरवी जी आली ना तिला पुन्हा जवळ छंदच्या जवळ गेलो हे बाकी मुक्त होतं आणि भैरवीला काय रागसमय नाही कशी काय साथी सगळे स्वर त्यात येतात तर मी आलं असं की कालनिरपेक्षशी एकही रागिणी कालनिरपेक्षशी एकही रागिणी हृदय संमिलिनी होय संवादिनी संवादिनी तमासा तथा हीचे सांत्वना साधका मुक्ती कैवल्य ही भेटवी भगवती भैरवी भगवती भैरवी मी जे बघा असं की कविता तिच्यात लय खेळत तिचे स्वर करत हा प्रवास कळत राहिलो पुढे सिनेमाचा दरवाजा उघडला पण त्याला आपला जो अवकाश आहे मी आजचं माझं मनोगत थोडं थांबवताना मला वेळेस भान आहे म्हणून सांगतो की हे करताना माझा संगीतकार व्यक्त व्हायला लागला त्याची दोन उदाहरणं मी दाखवून आजचा पूर्वरंग कीर्तनाचा संपवणार आहे तर त्यातलं गंमत अशी ती गंमतपणा माझ्यावरती ती गंमत होती की मला संगीतकार नेहमी मला नेहमी दुसऱ्यांच्या कविता आकर्षित करायच्या मी माझ्या कवितांना सर्वबद्ध नंतर करायला लागलो केव्हा तरी एकार्थी गरज म्हणून पण मला नेहमी माझा स्वर संगीतकार वाट पाहायचा तो दुसऱ्याच्या शब्दांची पाहायचा आणि असं असताना पहिले मला सत्य जेव्हा मी या कविता लिहायला लागलो एकीकडे तेव्हाच माझ्याला संगीतकार जीवन जागा झाला पुढे मी हिंदी फिल्म केली सुताधार मासे म्हणून ते पुढेशा भाषणात सांगेल मी उगत आल्यावर पण मला खरं संगीतकार जाणीवपोट मला कळला ते कळचं श्रेय कैवरिया सुरेश भटान आहे सुरेश भटांच्या दोन कविता मी पहिल्यांदा स्वरबद्ध केल्या आणि मला शोध लागला की माझ्यात एक स्वरचनाकार दडला दडलाय आहे त्यातली पहिली जी चाल केली ज्याच्यामुळे जर मी झालो ती मी नंतर ऐकवतो आहे त्याच्या आधी आणखी एक भटांचीच कविता मी दोन कविता माझ्या स्वरचना अॅज कंपोजर म्हणजे स्वर मी मग म्हणून शब्द आणि स्वर हे माझ्याकडे कसे होते माहिती आहे का ते वादी संवादी शब्द वाली जाल तो, तो समाधी आहे स्वर समोर तर तो वादी आहे असं काही ती गंमत होती आयुष्यभर चालली आहे तर ज्या क्षणी आता मी स्वराला पुढे आणून बघू इच्छितो आहे आणि तिथेही माझं असणं हे नुसतं संगीतकार नाही कवी संगीतकार असणं आहे आनंद मोडकेला बोलताना सुधीर विजया ठरून कुठे आमच्यापेक्षा मार्क मिळवतो तर तसं कवी असणं फार महत्त्वाचं आहे त्यातून तो जिंकतो काल मी आमच्या खाजगीपेठी गायलेली एक कविता भटांच्या दोन कविता मी कंपोज केल्या एक मौजेत वाचली रंगोली रंगाचा सारा रंग माझा वेगळा ती पहिल्यांदा मी मला नकोच सर्वबद्ध करून गेलो ती पहिली आणि तीच कविता मी खूप दिवस मी एकटा गात होतो मग टेलिव्हिजनवर ठरला भटांचा कार्य करायचा प्रतिभा प्रतिमा तेव्हा काकत म्हणावणा का सुधीर ही चाल तू श्रीकांत पाडगावरनं शिकव हो। मला पहिल्यापासून संगीतकारानुसार जसं दिग्दर्शक माझा हट्ट असतात तर संगीतकारानुसार माझं एक कास्टिंग असायचं मी गाणं जेव्हा कंपोज करतो हो तेव्हा मी गायक गायक व गायिका ठरवतो हो मी आधी नाही हो ठरवत आता ह्याची गायिका ह्या असं नाही होत माझं गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा मी ठरवतो आता ह्याला कोण त्यामुळे नाजूका करताना मला सुरुषा चव्हाण भेटतात स्वामी करताना मला एकदम नवीन मुलगी भेटते सुचिता बडवेसाठी तोच प्रकार होता त्यामुळे मी याला म्हणतो की ही कविता कंपोज आहे ही श्रीकांतच्या आवाजाची नाही आहे ही गायला मला एक चौदा वर्षाची तेव्हा समोर मुलगी भेटली तिला मी गाणं शिकवणार तेवढं गाणं एक्सप्रेशन पुरुषाचं आहे म्हणा असू दे तिच्या आवाजात तो मॅनलीनेस आहे आणि म्हणून मी तिला शिकवणार आणि ती म्हणजे देवकी पंडित तेव्हा मी तिला शिकवलं आजही कधीकधी सह्याद्रीच्या पाऊलखाण्यामध्ये लागतं ते आणि एवढीशी केली देवकी गात असते आणि जवळ साहेब असे डोळ्यातनं पाण्याच्या झाडा उघडत असते ते ऐकताना आपल्याकडे पाहायला मिळतील ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीला म्हणजे मी असं म्हणतो की एक पाषाण शिल्प जसं भटसाहेबाचं दिसणं खरं मी तुम्हाला माहिती कसं होतं ते पण आषाढ भट फार सुंदर दिसायचे मी की पाषाण शिल्प असं मृदू होतं ना एखादं असा काही त्यांचा चेहरा मला आजही आठवतो पण मग श्रीकांतसाठी दुसरं कुठली कविता करूया तर मला भटांची दुसरी एक आवडणारं गीत ती गझल नाही आहे ती नजम आहे नजम आहे असं माझं मत आहे ती नजम मला खूप आवडायची आणि पुन्हा मग असे की आयुष्यात पहिल्यांदा मला कीर्तनातनं पहिले दोन राग कुठले शिकलो मी एक यमन आणि एक भैरवी माझी पहिली दोन कॉम्पोजिशन एक भैरवी आणि एक यमन हा यमन ती कविते शब्दाशी आहेत मग माझा जीव तुझ्या वाटे व रवणवणेल अन हाक तुझ्या अंतरात हुडहुळ हुरेल फार भावपूर्ण मठांची कविता आहे ती त्याला मला यमन सुचला आणि मग माझा जीव तुझा वाटेवर वणवणे वन अस्लोका स्वर आले आता इथे माझी जे मोडक म्हणा त्याचा अर्थ हा कदाचित कवी असल्यामुळे काय मला माहीत सांगता येईल पण मला हे कम्पोज करायपासून लक्षात की हा जो मग माझा शब्द आहे हा मग कशाच्या तरी नंतर येतोय म्हणजे मगच्या आधीसुद्धा काही ती कविता पाहिजे आपल्याला कविता एवढीच पण माझा मनाचा वाटतं याच्याही आधी कविता पाहिजे कारण मग माझा हा शब्द म्युझिक एम झिरोमध्ये येणार येणार नाही त्याच्या आधी शब्दच पाहिजेत आणि शब्द तर नव्हते पुन्हा मी सांगतो की जेव्हा आपल्या हवं ना तेव्हा नेहमीनं अंधारात उडी टाकायची सवय पाहिजे किंवा गोष्टी सापडतात मला भटांचंच एक मुक्तक सहज आठवलं त्या मुक्तकाचा या कवितेशी मुळात काही संबंध नाही आहे पण मला ते मुक्तक दिसलं ते मी कंपोज केलं आणि त्याला एक कविता जोडली आजही श्रीकांत पाडगाव ते तसंच गातो लोकांना वाटतं अशीच कविता आहे ते असं आहे दुःखाचा वाटे बर गाब तुझे लागले दुःखाचा वाटेवर गाव तुझे लागले थबकलेन पायतरी हृदय मात्र थांबले वेशी पाशी उदास वेशी पाशी उदास हाक तुझी भेटली अनुमाझी पायपीठ डोळ्यातून सांडली मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अनुमाझी हाक तुझा अंतरात हुरहुरेल मग माझा जीव तुझा, वाटेवर वणवणेल वन सहज कधी तू घरात लावशील सांजवात सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझे माझेही मन तिथेच माझेही मन तिथेच ज्योतिस थरथरेल मग माझा जीव तुझा वाटेवर वणवणेल जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील जेव्हा तू नाशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल मग माझा जीव तुझा जेव्हा रात्री कुशीत মাে ঘে শীল গীত জেব কুশিত মাঝে ঘে শীল গীত মাঝে তারুণ্য তুঝা মাঝে তারুণ্য তুঝা গাত্র গুণগুণে माझा जीव तुझा वाटेवर वणवणेल मग सुटेल मंद मंद पवन धुंद मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझा माझे आयुष्य तु अङ्गणत् टपटपेल मग माझा जीव ते वर वणवनेल अनुमाझी हाक तुझा अंतरात हुरहुरेल मग माझा जीव तुझा वाटेवर वन आणि आता उत्पूर्व रंग संपवतानाचं रंग माझा वेगळा पुन्हा मुखी भैरवी काही रगांचे इम्पॅक्ट माझ्या प्रचंड होते तसा भैरवीचा होता मी प्रयत्न केल्यानंतर मी भैरवीतच जायचो नेहमी त्यातला ही सुरुवात आहे ही कविताबरोधी मी असं नेहमी म्हणायचं स्वातंत्र्य घेतो ही जी भटांची कवी जी ज्या कविते मला भट हे नाव कळलं मौजेच्या दिव्यांकात छापून ही कविता पाहिली मी ती गजल मानली नाही मी कविता म्हणून ती कंपोज केली आणि गात राहिलो आणि मला नेहमी असं वाटतं गातानाही वाटतं एरवीही वाटतं गाताना जास्त वाटतं की ती नक्कीच कविता भटांची आहे हे मला मान्य आहे पण त्यांच्या नावाखाली माझी एक छोटीशी सही आहे त्या कवितेवर

रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंग माझा वेगळा भोग जे येती कपाळी भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो तो भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो अनकळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा कोण जाणे को ह्या कोण जाणे कोठून को ह्या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती हा मी असा की लागती हा सावल्यांच्याही झाडा रंगुनी रंगात साड्या रंगुनी रंगात साड्या रंग माझा वेगळा रंग माझा वेगळा राहती माझा सवेही आसवे गीता पडी राहती माझा सवेही आसवे गीता पडी हे कशाचे दुःख जाला लागला माझा लळा कोण त्या काळी कळे ना कोण त्या काळी कळे ना मी जगाया लागलो अन आयुष्य गेले अनकुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा रंगुनी रंगात साड्या, रंग माझा वेगळा <coughs> सांगती तात परय माझे सारख्या खोट्या दिशा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा <coughs> माळसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्यमी माळसांच्या मध्यरात्री सूर्य मी माझी साठी न माझा पेटण्याचा सोहळा माझिया साठी न माझा पेटण्याचा सोहळा रंगुनी रंगात साड्या रंगुनी रंगात साड्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साड्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा रंग माझा वेगळा धन्यवाद उद्या भेटूया